हाय फ्रेंड्स मी अतुल तायडे डायरेक्टर अँड टीचर ऑफ ॲपेक्स आय टी आय स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती आपली जी अकॅडमी आहे ती आय टी आय इलेक्ट्रिशियन वायरमन आणि इतर काही ट्रेड यांच्यावरील ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात स्टेट गव्हर्मेंटसाठी आणि सेंट्रल गव्हर्मेंटसाठी त्या स्पर्धे प परीक्षेसाठी एक कोचिंग क्लासेस प्रोवाईड करते जे मुलांची एक चांगली प्रॅक्टिस करून घेते चांगल्या प्रकारे शिकवले जातात प्रॅक्टिस करून घेतल्या जाते की जेणेकरून त्यांची जी जे एक्झाम आहे ती कमीत कमी अटेम्पमध्ये आणि चांगल्यात चांगल्या मार्कने कवर होईल तर तुम्ही जो हा फर्स्ट लेक्चर पाहत आहे या लेक्चरपासून आपण आपल्या बॅचला स्टार्ट करत आहे टेक्निकलला जो सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला ऐंशी ते शंभर प्रश्न विचारले जातात जे एक्झामवर डिपेंड आहे की कोणत्या एक्झाममध्ये पन्नास कोणत्या मध्ये ऐंशी शंभर असे प्रश्न विचारले जातात पण सर्वात वॅटचचा जर सब्जेक्ट असेल तर तो आहे टेक्निकल ज्याला आपल्याला डिटेल्स डिटेल्समध्ये पाहायचं आहे तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील की सर अभ्यास कसा करायचा आहे कशा नोट्स बनवायच्या आहे तुम्ही काय काय शिकवणार आहे ची पद्धत कशी आहे पाहे पा है हे जे प क्वेश्चन्स आहे तुमचे हे तर तुमच्या स हळूहळू या लेक्चर्समधून कवर होतीलच मी तुम्हाला इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये सांगितलं जाई की आपण कोणकोणते चॅप्टर्स कवर करणार आहे हे पण सांगितलं होतं की जे चॅप्टर्स मी आतापर्यंत शिकवले नव्हते ते सगळे चॅप्टर्स आपण या बॅचमध्ये कवर करणार आहे सोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचमध्ये काहीही फरक नाही आहे हे पण मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की जे मी ऑफलाईन बॅचमध्ये शिकवतो तेच तुम्हाला या ऑनलाईन बॅचमध्ये पण शिकवणार आहे राहिला नोट्स कशा बनवायच्या आहेत तर ते पण मी तुम्हाला समोर कंटिन्यू शिकवताना सांगेलच की नोट्स कशा बनवायच्या आहेत आणखी दुसऱ्या काही मुलांच्या डोक्यात प्रश्न असतो की सर मला काहीच येत नाही आहे मी आय टीमध्ये काहीच शिकलो नाही आहे की कि मी किंवा मी आय टीमध्ये गेलोच नाही आहे तर मी तुम्हाला एक ऑलरेडी गोष्ट सांगतोय की सगळे जे जे जेवढे काही मुलं तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तुमच्यातले काही चांगले हुशार आहेत एकदम काही एकदम अतिशय हुशार आहे काही नाही काही झिरो आहे ठीक आहे तर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचे मुलं आहेत ना अभ्यास सुरू आहे ऑलरेडी त्यांना आणखी इम्प्रूव्ह करायचं आहे म्हणून बॅच जॉईन केलेली आहे पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो आहे की तुम्ही जे विद्यार्थी आहे सर्व हे माझ्यासाठी झिरो आहे ओके झिरो म्हणजे मी तुम्हाला बेसिकपासून शिकवेल की ॲज अ तुम्ही न्यू कमर्स आहे जसा तुमचा आय टी फर्स्ट डे असतो तसा ओके आणि आपण झिरोपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहे हळूहळू ओके काही गर्ब नाही आहे कुठे काही तुम्हाला नाही तुम्ही मला डाउट्स विचारू शकता तुमचे व्हॉट्सअपवर किंवा मग इथे या चॅटबॉक्समध्ये पण तुम्ही डाउट्स विचारू शकता सगळे डाउट्स आपण क्लिअर करू तुमचे प्रश्न मला टाकून ठेवा मी दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याला कवर करणार आहे ओके तर आजचा जे लेक्चर आहे आपलं मी इथं लिहिलेलं आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी बेसिक इलेक्ट्रिसिटी जे चॅप्टर आहे ते आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे ओके म्हणजे जवळपास शंभर प्रश्न जर आपल्याला पेपरमध्ये विचारले जात असेल तर पंधरा ते वीस प्रश्न जे आहे ते एकट्या या चॅप्टरवरून विचारले जातात मग बाकी जसं जनरेटर आहे मोटर आहे याच्यावरून पेपरमध्ये हार्डली तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न पाहायला मिळतील पण जो बेसिक इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे हा अतिशय व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे आणि याही चॅप्टरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे काय नाही आहे हे मी तुम्हाला मार्क करूनच देईल की स्टार करून देईल इम्पॉर्टंट सांगेल की याच्यावर तुम्ही जास्त फोकस कराल ठीक आहे आणखी राहिलं की लँग्वेज कशी आहे आपली शिकवण्याची तर लँग्वेज दोन्ही आहे हा दोन्ही वापरणार आहे आपण इंग्लिश आणि मराठी ठीक आहे इंग्लिशमध्ये जर मी शब्द लिहिले तर मराठीत त्याचा सा उच्चार सांगेलच आणि तो ते तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पण लिहू शकता ओके नोट्स तुम्ही आरामात व्हिडिओला पाऊस करून लिहू शकता ठीक आहे जसं मी आता हा बोर्डवर काही लिहिलं ओके तुम्ही व्हिडिओला स्टॉप करा सर्व तुमच्या पेनमध्ये लिहून घ्या व्यवस्थित नोट्समध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट की नोट्स बनवताना जे आहे तुम्ही पुरा आपला जो झेरॉक्स पेपर असतो प्लेनवाला ज्याच्यावर आपण ए फोरचा तो बंच विकत घ्या आणि त्या बंचवरून तुम त्या बंचवर पेपरवरून तुम्ही नोट्स बनवा काय होईल की तुम्ही त्या पेजवर जेव्हा नोट्स बनवता तेव्हा तुम्ही तु कुठे हायलाईट करता कुठे वेगवेगळ्या कलरने लिहिता तर ते जसं ज्या तसं जे आहे ते पिक्चर तुमच्या डोक्यामध्ये स्टोअर होऊन जाते ओके हे एक सायकोलॉजिकल रिझन आहे प्लेन पेपरवर लिहिण्याचं की जेणेकरून जेव्हा तुम्ही पेपरमध्ये बसले असाल आणि थोडं जर तुम्हाला कुठेतरी आठवत नसेल प्लस मायनस किंवा आणखी काही एखादा फॉर्म्युला किंवा एखादी एखादी लाईन एखादा एखादा शब्द तर तुम्हाला जसं ज्या तसा जर तुम्ही त्या नोट्स वारंवार जेव्हा वाचता तेव्हा पेपरमध्ये आपल्याला तो जो नोट्स आहे त्या ते नोट्समधला तेवढा भाग आपल्याला अक्षरशः आठवतो हो आणि आपण त्या प्रश्नाचं उत्तर इझिली देऊ शकतो म्हणून जे नोट्स आहे ते कधीही प्लेन पेपरवर बनवा आणि प्लेन पेपरवर बनवत असताना जसं पहिला वीक लेक्चर आहे तर पहिल्या लेक्चरचे दोन तीन पेज भरतील दुसऱ्या लेक्चरचे दोन पेज भरतील मग असं करून करून तुमचं चा पहिलं चॅप्टर जेव्हा चार पाच 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 सहा दिवसांमध्ये कंप्लीट होईल तेव्हा तुमच्याकडे एक दहा पंधरा पेजेसचं एक सेट बनून चुकला असेल ठीक आहे मग त्या दहा पंधरा चॅप्टरला स्टॅपल करून ठेवा स्पायरल करण्याची काही आवश्यकता नाही आहे एक फोल्डर घ्या एक फोल्डर फाईल घ्या आणि त्या फोल्डर फाईलमध्ये सगळे पेजेस व्यवस्थित स्टोअर करा आणखी महत्त्वाची गोष्ट की हे पेजेस तुम्ही स्टोअर करत असता सोबतसोबत तुमचं जे सॉफ्टवेअर असतं स्कॅनर ज्याला आपण पी डी एफ स्कॅनर म्हणतो जसं स्कॅम स्कॅनर आहे किंवा आणखी स्कॅम स्कॅनर कोणाकडे असेल तुम्ही त्याच्यावरून करू शकता तर प्रॉपर म्हणजे तुमचं कसं होईल की उद्या जाऊन जर जा तुमच्या ह्या नोट्स कुठे हरपल्या तर तुमच्याकडे त्या एक पी डी एफ स्वरूपात स्टोअर राहतील म्हणून स्टेप बाय स्टेप त्याला स्कॅन पण करून ठेवा आणि तुम्ही कधी त्या स्कॅन जर करून ठेवल्या तर तुम्हाला चालता बोलता कधीही त्या नोट्स रिवाईज करता येतात हा सुद्धा एक फायदा आहे ओके आणखी खूप सारे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांग सांगायच्या आहेत त्या मी हळूहळू तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेलच आजचं जे पहिलं लेक्चर आहे आपण याला स्टार्ट करू बेसिक इलेक्ट्रिसिटी आणखी एक महत्वाची गोष्ट की आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा ई पण शिकवणार नाही आहे ओके सर आम्ही ते इलेक्ट्रिसिटी शिकवायला आलो होतो तुम्ही ते भलकंच शिकून राहिले आहे आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्हाला जर पुढचं समजायचं असेल म्हणजे जसं व्होल्टेज करंट पॉवर एनर्जी ह्या सर्व क्वांटिटी जर समजायच्या असेल तर तुम्हाला बेसिक सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे थोडं मटेरियलचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून आपण आजच्या लेक्चरमध्ये थोडा सायन्समधला मटेरियल जे आहे म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते पाहणार आहे म्हणून थोडं कुठे बोर वगैरे बोर तर होणार नाही तुम्ही माझ्या लेक्चरमध्ये हे मी गॅरंटी देतो तुम्हाला कारण आपल्याला लर्न विथ फन हा पण आपला कन्सेप्ट आहे थोडं हशी मजाकमध्ये आपल्याला शिकायचं आहे ओके okay, जरी तुम्ही माझ्यासमोर लाईव्ह बसलेले नाही या क्लासमध्ये पण तरी मी तुम्हाला करतो करतोय की तुम्ही माझ्यासमोर लाईव्ह बसलेले आहे आणि जसं मी ऑफलाईन बॅचमध्ये शिकवतो तसंच या बॅचमध्ये शिकवणार आहे ओके okay, पहा द बेसिक इलेक्ट्रिसिटी आपण काय करतो मी तुम्हाला काही गोष्टी पहिले सांगून देतो आहे मी तुम्हाला ऑलरेडी एक पॉईंट क्लिअर केला आहे की तुम्ही माझ्यासाठी झिरो आहे ओके तर आता जे जी झिरो म्हटल्यावर काय होते की काय आपल्याला सर्वांना माहीत आहे की वीज कुठं तयार होते वीज कुठं तयार होते तर जनरेटिंग प्लांटवर मग ती आपल्या घरापर्यंत वाहून नेते वाहून आणल्या जाते आणि मग ती आपण वापरतो तर जनरेटर्स आहेत तर जनरेटरचे मग वेगवेगळे प्रकार्स आहेत कुठे थ कोडशाने वीज तयार केली जाते तर कुठे हायड्रो पॉवर प्लांट म्हणजे पाण्याने वीज तयार केली जाते कुठे न्यूक्लिअर एनर्जीने तर कुठे डिझलने वीज तयार केल्या जाते ठीक आहे तर हे सगळे वीज कर, तयार करणारे पॉवर प्लांट्स आहे मग टावर लाईन्स आहे मग डिस्ट्रीब्युशन लाईन आहे ओके तर हे पाहत असताना म्हणजे आपल्याला हे तर डिटेल्समध्ये पाहायचे आहेत पुढे जेव्हा आपण पॉवर सिस्टीम जो टॉपिक आहे आपला जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये पाहूया सर्व पण आज मी जे आहे ते फक्त तुम्हाला एक इंट्रोडक्शन करून देत आहे आणि दाखवून देत आहे की काय आहे माझं जे टार्गेट आहे आज म्हणजे सगळ्यात पहिले हे तुम्हाला आहे व्होल्टेज करंट पावर आणि एनर्जी ह्या सर्व गोष्टी समजून सांगणे ओके पहा इथे आपण एक थोडी पी डी पी पी टी ओपन केलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल एक पिक्चर दिसत आहे आणि या पिक्चरमध्ये काय आहे पा एक सेकंद याला ओपन होऊ द्या तुमच्याकडे इथे एक तुम्हाला पिक्चर दिसत असेल याच्यामध्ये काय आहे तर हा आहे आपला जनरेटिंग प्लांट ओके जनरेटिंग प्लांट इथून आपल्याला ही टावर लाईन दिसतो आहे ट्रान्सफॉर्मर आहे मग ट्रान्सफॉर्मरनंतर ही टावर लाईन मग नंतर प्रायमरी सेकंडरी असे काही त्याचे प्रकार पडतात मग इथून जे आहेत पा हे तुमचं डिस्ट्रीब्युशन सुरू झालं आणि नंतर मग हे आपले होम आहे कमर्शियल आहेत म्हणजे फॅक्टरीज वगैरे आहेत अशा ठिकाणी आपण या विजेला यूज करतो म्हणजे पॉवर प्लांटपासून तर ते आपल्या घरापर्यंत ही वीज जी आहे ही वायरमधून आपली वाहून येते ओके हवेतून तर वायर वाहू इलेक्ट्रिसिटी वाहून येत नाही वायरमधूनच येते वायर जर कुठं ब्रेक झाला असेल तर विजेचा जो पुरवठा आहे तो पण स्टॉप स्टॉप होतो तर ही जे वीज वायरमधून वाहत येत असते आपल्या घरापर्यंत तेव्हा आपण अनेक गोष्टी बोलतो जसं आता आपल्या एखाद्या घ आपल्याला आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट असेल आणि एखाद्या दिवशी ट्यूबलाईट लागत नसेल तर आपण पटकन म्हणतो घरातून की आज व्होल्टेज कमी आहे म्हणून ट्यूबलाईट लागत नाही आहे एखादा फॅन कमी स्पीडने फिरत असेल तर मग फॅनचा व्होल्टेज कमी आहे किंवा करंट कमी आहे असं आपण पटकन म्हणतो ओके कुठे एखादा हीटर तुम्हाला लावायचं तर आपण लगेच दुकानदाराला विचारतो की मला पंधराशे वॅटचं हीटर पाहिजे किंवा पन वॅटचं हीटर पाहिजे किंवा एक हजार वॅटचं हीटर पाहिजे म्हणजे वॅट वॅट म्हणजे पावर आली कुठं तुम्ही एनर्जी पण मोजता तर ह्या ज्या गोष्टी आहेत व्होल्ज आहे कोणती गोष्ट आहे व्होल्टेज त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची करंट त्याच्यानंतर मग पॉवर आणि नंतर मग जी आहे चौथी ती आहे एनर्जी यांच्यासोबत आणखी खूप मोठ्या क्वांटिटीज आहे पण मी ह्या बेसिक लिहिल्या इथं बेसिक ह्या तर चार पाचच आहेत आणि या चारसोबत आणखी खूप साऱ्या क्वांटिटी आहेत ज्या आपल्याला पाहायच्या पण ह्या सर्व क्वांटिटी असतात कुठं व्होल्टेज करंट पॉवर एनर्जी कुठे असतात वायरच्या आतमध्ये मग या वायरच्या आतमधून असतात आणि या वायरच्या आतमधूनच त्या वाहून येतात मग वायरमध्ये असं काय आहे जर आपण वायरच्याबद्दल जर विचार केला तर पा हे जे आहे एक आणखी महत्वाची गोष्ट की हे आहे तुमचं थर्मल पॉवर प्लांट जिथे ओस्निक वीज प्रकल्प म्हणतो आपण याला म्हणजे कोळशाने जिथे वीज निर्मिती तिथे तर या पावर प्लांटबद्दल पण आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे की टर्बाईन कशाला म्हणतात जनरेटर कशाला म्हणतात जनरेटरच्या आतमध्ये काय आहे कसे प्रश्न विचारले गेलेले आहे फक्त थेअरॉटिकलच नाही मॅथेमॅटिकल प्रश्न पण तुम्हाला विचारला जातात काही गणित पण याच्यावर कॅल्क्युलेट करायला येतात एक्सायटर काय असतो तुम्ही पाच सहा दिवस बॅच करा तुम्हाला कळेलच की आपला स्टि स्टिचिंगचा वेग कसा आहे आणि शिकण्याचा वेग कसा आहे तर तुम्हाला पुढे कळेलच की बॅच कंटिन्यू करायची आहे की नाही कंटिन्यू करायची आहे तर हा पॉवर प्लांट हा सुद्धा एक पाव प्रकारचा पॉवर प्लांट आहे पोर्टेबल ज्याला आपण डिझल पॉवर प्लांट म्हणतो जो तुम्ही डेकोरेशनवाल्यांकडे पाहिला असेल की इथे एक डिझेल इंजिन आहे आणि हा जो इथला दिसत आहे आपल्याला हा आपला अल्टरनेटर ओके जो अल्टरनेटरचा शाफ्ट आहे तो आपण या डिझेल इंजिनच्या सहाय्याने फिरवतो आणि मग हा जो जनरेटर आहे आपला ए सी जनरेटर हा आपल्याला इथून इलेक्ट्रिसिटी प्रोवाईड करतो इलेक्ट्रिसिटी देतो आणि मग ते आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो पहा आता हे सगळं जे आहे मी तुम्हाला जे दाखवलेलं स्लाईड आहे म्हणजे जनरेशनपासून तर ते आपल्या घरापर्यंत कशातून वीज वाहून येऊन राहिली वायरमधून ओके तर हा झाला आपला वायर पहा दिसतं तुम्हाला वायर इथे कॉपरची वायर आहे मल्टीस्टँड वायर आहे सॉलिड घ्या किंवा मल्टीस्टँड मल्टीस्टँड वायर वायरबद्दल वायर पण शिकू आपण पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या म्हणजे नंतर एक स्टेप बाय स्टेप चॅप्टरनंतर ठीक आहे सगळं टॉपिक शिकवणार आहे काही सुटला असेल तुम्ही मला रिवाईंड करून देऊ शकता की सर तुम्ही हे शिकवलं नाही आहे आणखी महत्वाचं गोष्ट की सुबोधमध्ये जे काही चॅप्टर्स आहेत ते सर्वच्या सर्व पेपरमध्ये इम्पॉर्टंट आहेतच असं नाही आहे त्यातला काही जो डाटा आहे तो आउटडेटेड झालेला आहे ओके okay, हे मी महत्त्व आपल्याला फालतू काही शिकायचं नाही आहे जे काही पेपरच्या दृष्टिकोना इम्पॉर्टंट आहे ते सर्व शिकायचं आहे सुबोधमधलं तर आपण शिकणारच आहे सुबोधच्या बाहेरसुद्धा आता पलीकडे खूप सारं पेपरमध्ये विचारलं जाते आहे असे असे काही मुलांचे मला रिप्ले येतात व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर की सर हे तर आम्ही कधी सुबोधमध्ये पाहिलंच नाही आहे आम्हाला तर हे क्वेश्चन कधी समजतच नाही आहे मुलांना ते जे प्रश्न आपल्याला विचारले जात आहे ते आता थोडी एक लेवल वाढलेली आहे पॉली लेवलचेसुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात किंवा जे पॉलीच्या एक्झामला ज्युनियर इंजिनिअरच्या एक्झाम प्रश्न विचारले गेले ते तसे प्रश्न आपल्याला आय टी आसी सुद्धा विचारले जातात म्हणून सुबोध हे पुस्तक चांगलं नाही आहे असं म्हणणार नाही कारण सुबोध एक महत्त्वाचं पुस्तक आहे इलेक्ट्रिशियनसाठी पण सोबत आपल्याला त्याच्या पण शिकायचं आहे कारण भरपूर सारा सिलेबस पेपरमध्ये ॲड झालेला आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे पॉवर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे हे सगळे जे आहे त्यानंतर मग मॉस्पेट जी, जी जसं मॉसपेट व्हिजिटी वगैरे हे सर्व ॲड झालेलं आहे एम्प्लिफायर्स आहेत पावर एम्प्लिफायर्स आहेत ते सर्व पेपरमध्ये विचारलं आहे ते पण आपण पन एकदा वेळोवेळी वेड़ पाहूच ठीक आहे तर हा वायर जो आहे कशाचा बनलेला आहे कॉपरचा अजून वायर ॲल्युमिनियमचा आपल्याला माहीत आहे कॉपर आणि ॲल्युमिनियममध्ये काय फरक आहे किमतीचाच फरक नाही आहे तर सुद्धा फरक आहे पण दोघंही जे आहे ते काय काम करतात करंट वाहून देण्याचं काम करतात वायरवर आपण पी व्ही सीचं इन्शुलेशन किंवा पॉलिथिनचं इन्शुलेशन किंवा मग रबर आहे असे म्हणजे वायरचे वेगवेगळे जे वायर चे चे प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं इन्शुलेशन वापरतो ओके पी व्ही सी पॉलिव्हिनल क्लोराईड ज्याला म्हणतो आपण ते तर हे वायर जे आहेत कॉपरचं आहे आणि या वायरमधून आपल्या ह्या सर्व गोष्टी वाहतात सर्व वाहते व्होल्टेज वाहते करंट वाहते पॉवर वाहते एनर्जी वाहते चार्जसुद्धा वाहतो असं काय आहे की या वायरमधून वाहत आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही आहे पण वाहते आहे आतमध्ये तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल आपल्याला या वायरचा अभ्यास करावा लागेल आता ही वायर आहे ही वायर आपल्याला जमिनीच्या आतमध्ये अशी अशीच मिळेल का की नाही मग आपण जमिनीमध्ये गड्डा केला आणि आपल्याला वायर मिळाली जिथे कुठे वायरची फॅक्टरी आहे कंपनी आहे किंवा खान आहे तिथे आपल्याला गड्डा केला आपण आणि आपल्याला आर आरची वायर मिळाली किंवा सिम्प्लेक्सची वायर मिळाली वा या गड्ड्यामध्ये आर आरची वायर त्या गड्ड्यामध्ये सिम्प्लेक्सची वायर आणि धरल्यानं आपण वायर उडवत आहे आणि बंडल बनवत आहे आणि प्रोव्हाइड करत आहे असं तर होणार नाही आहे की वायर मिळाली आपल्याला हे जे काही वायरचे कॉपरचं मटेरियल आहे याचे सॉलिड स्वरूपात घन स्वरूपात काय आहे साठे आहेत ओके जमिनीमध्ये आणि ते साठ्यानंतर जे सॉलिड स्वरूपात काढलं जाते त्याच्यावर विशिष्ट अशा क्रियासुद्धा केल्या जातात त्याला शुद्ध केल्या जातात आणि नंतर त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या वस्तू बनवतात जसं वायर आहे मग सॉलिड वायर आहे मल्टीस्टँड वायर आहे वायरच्या स्ट्रीप आहे बजबर आहे अर्थिंग स्ट्रीप आहे टर्मिनल्स आहेत आपले काही प्रोडक्टचे जे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये जे काही आहेत आपले बनतात फॅन आहे जसं फॅन असतात स्विचेस असतात यांचे जे टर्मिनल्स आहे फॅन म्हणजे फॅनमध्ये काही जे काही सॉकेट वगैरे असतात त्याचे टर्मिनल्स आहेत खूप सारे तिथेच नाही पॅनल्स असतात पॅनलवर टर्मिनल्स आहेत नटबोल्ड्स असतात कुठे जिथून सुद्धा करंट वाहतो बुशिंग आहे तिथेसुद्धा तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्यासाठी ह्या कॉपरचा वापर करतो कॉपर किंवा ॲल्युमिनियमचा वापर करतो तर हे असं तर असं स जमिनीच्या आतमध्ये तर नसतेच ठीक आहे सॉलिड सरपरच पण जर आपण या वायरला बारीक केलं या वायरला जर आपण थोडं ठोकलं आदळपट केलं थोडं एक क्रशरमध्ये जर बारीक केलं तर याची काय बनेल आपल्याला पावडर बनेल जसं उदाहरणार्थ कोडसा आहे ठीक आहे कोडसा आपल्याला दिसतो आहे दगडी तर तुम्ही पाहिला असेल ज्याचा वापर आपण वीज निर्मितीसाठी करतो जो जाळावू आहे तो थोडा वजनाने भारी पण असतो आणि ठोकळ दिसतो भरीव दिसतो पण त्याला जर आपण ठोकलं एक थोडं बारीक केलं तर त्याचीसुद्धा सुद्धा काय होईल रांगोळीसारखी पावडर होईल म्हणजे एकंदरीत कोणत्याही घनस्वरूपातील वस्तूचा म्हणजे सॉलिड जे वस्तू असते त्याचा त्याला जर आपण लहान केलं बारीक बारीक कणामध्ये ती कन्वर्ट होईल चोक आहे चॉक ज्याला म्हणतो आपण लिहिण्याचा खडू तो सुद्धा पावडर जे चुनाचा पण आहे आहे त्याचीसुद्धा पावडर तयार होईल तर पावडर जेव्हा तयार होते जेव्हा ते अतिशय लहान लहान कण तयार होते तर त्या लहानात लहान कणाचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा कोणताही पदार्थ घेतला आपण सॉलिड स्वरूपातला त्याचा लहानात लहान कण तयार होईल आणि त्या कणाचं जे आहे ना तर त्या कणाला काय म्हणतात त्या कणाच्या आतमध्ये काय आहे वेगवेगळ्या पदार्थाचे वेगवेगळे कण कसे असतात याचा अभ्यास आपल्याला आज करायचा मी तुम्हाला स्टार्टिंगलासुद्धा सांगितलं आहे की असं समजा की आज मी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर शिकवणार नाही कारण मित्रांनो हा याच्यावर प्रश्न पण पेपरमध्ये विचारला गेलेला आहे आणि याच्यावरूनच जे मी आज आपण शिकवणार आहे याच्यावरूनच तुम्हाला पुढे समजणार की आपण म्हणजे पुढचे जे चार्ज आहे करंट आहे व्होल्टेज आहे हे सगळं आजच्या लेक्चरवरच डिपेंड आहे तर या वायरच्या आतमध्ये काय आहे पहा वायरच्या आतमध्ये असे छोटे छोटे कण आहेत आणि या छोट्या छोट्या कणांना आपण म्हणतो ॲटम्स ओके तर हे सगळं आपण आता थोडं वेगळ्या साईडला पाहू आपण याला थोडं स्टॉप करू आपल्या स्लाईडला आणि आपण व्हाईट बोर्डवर पाहू की कसं आहे कसं दिसतात हे सगळं ठीक आहे एकदा तर व्होल्टेज करंट हे तर सुद्धा आपल्याला पाहायचंच आहे ओके पहा बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला पाहायचं आहे एक सेकंड चला पहा तर इथे आहे आपली ही वायर कशाची वायर बनलेली आहे कॉपर तर कॉपर किंवा ॲल्युमिनियम ओके ॲल्युमिनियम यांच्यापासून बनलेली ही जी आहे ही वायर आहे वायर कशी आहे सॉलिड स्वरूपात आहे घन स्वरूपात आहे पण आपल्याला पुऱ्या वायरचा अभ्यास नाही करायचा आहे वायरमधला एक छोट्याशा कणाचा अभ्यास करायचा आहे तर वायरला जर आपण बारीक केलं तर त्याचं काय बनेल असे लहान लहान कण बनतील ओके वायरला जर आपण लहान केलं तर त्या वायरचे काय बनतील असे लहान लहान कण बनतील आणि या लहानात लहान कणांना काय म्हणतात ते आपल्याला पाहायचं पाहा तर हा झाला यांचा एक ग्रुप ओके okay, आणि या लहानात लहान कणातला जर मी एक अतिशय छोटा जो आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण मायक्रोस्कोपवर दिसतो ओके okay, डोळ्यानं दिसणार नाही एवढा सुद्धा लहान डोळ्याने दिसणार नाही एवढा लहान कण म्हणजे टाचणीच्या टोकावर सुद्धा जर आपण पकड ठेवले तर अब्जावती कण असे बसतील असे ओके तर याच्यातला सर्वात लहान कण मी थोडा इथं आकाराने आता थोडा मोठा दाखवतो की तुम्हाला बोर्डवरचं दिसलं पाहिजे म्हणून ओके तर हा जो सर्वात लहान कण आहे कण याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲटम ओके तर या ॲटमबद्दल आपल्याला ले आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे की हा ॲटम असतो कसा या ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे ते हा ॲटम पा हा सर्वात लहान कण झाला आणि या ॲटमच्या आतमध्ये सुद्धा काही ना काही आहे ओके तर हा झाला एक ॲटम म्हणजे कण आणि करन, या कणांमधून जो एक ग्रुप बनतो पा हे बारीक बारीक कण खूप सारे आहे पण या खूप साऱ्या कणांमध्ये एक ग्रुप असेल ना छोटासा की एवढे सारे असे शंभर ॲटम किंवा दोनशे काहीतरी ग्रुप असेल तर हा जो एक ग्रुप आहे या ग्रुपला ग्रुप म्हणजे मराठीमध्ये संच आता हे एवढं तर तुम्हाला माहीतच आहे काही शब्द समजा बोलताना मी नाही म्हटलं इंग्लिश मराठीमध्ये तर तुम्ही थोडं त्याला डिक्शनरीमध्ये पाहू शकता तसं तर समजस आता हे शब्द आपल्या लँग्वेजमध्ये आहे एवढं तर कोणी गरीब नसेलच मराठीमध्ये की ज्याला ग्रुप म्हणजे काय आहे हे माहीत नाही ओके असो तो आपला एक थोडा हसण्याचा भाग होता सगळ्यांना माहीत आहे ग्रुप म्हणजे काय होते तर संच त्याला आपण मराठीमध्ये मा म्हणतो तर इथे आपण त्याला ग्रुप जो आहे असं जेव्हा टेक्निकल लँग्वेजमध्ये येतो आपण तेव्हा त्याला ग्रुप म्हणत नाही आपण तेव्हा त्याला काय म्हणतो तेव्हा त्याला म्हणतो आपण मॉलेक्युल मॉलेक्यूल ओके मॉलेक्यूल म्हणजे आपण याला मूलद्रव्य असं म्हणतो मूलद्रव्य मराठीमध्ये मूलद्रव्य ओके okay, मी मराठी इंग्लिश दोन्हीमधून सांगेल तुम्हाला कारण का की काय होईल की माझं टार्गेट असं आहे की तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिशमधून प्रॅक्टिस केली पाहिजे जास्त कारण की इंग्लिशमधून जर तुम्ही प्रॅक्टिस केली सी क्यूचे तुम्हाला खूप सारे बुक्समध्ये इंग्लिशचे क्वेश्चन दिसेल तुमचा पेपरमध्ये वेळ वाचेल ठीक आहे कारण की काय होते की मराठीमधून जर तुम्ही सी क्यूची प्रॅक्टिस केली तर तुमच्याकडे लिमिटेड बुक्स मिळतात त्याच्यामुळे काय होते की आपला साठा संपून जातो मग तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचाळी जो पण तुम्हाला इंग्लिश तू मराठी कोणी कन्वर्ट करून देत नाही तो पण मग तुम्ही तुमच्याकडे साठाच नाही आहे ठीक आहे म्हणून आणि पेपरमध्ये गेले तुम्ही तर शुद्ध मराठी कधी कधी समजत नाही म्हणून तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये वाचा आणि मग एक कन्क्लुजन करा मग उत्तर काढा मग टिकमार्क करा याच्यामध्ये खूप वेळ जातो तुमचा दीड दीड मिनिट चालला जाईल ज्या क्वेश्चनला तुम्हाला, ती ती तुम्हाला ती तीस सेकंद लागायचे आहे ते तुमचा दीड मिनिट लागून राहिला आणि तुम्ही तिथेच पेपरमध्ये फेल झाले कारण की ज्या सेकंदाला ज्या क्वेश्चन्स आहे एखादा पा पेपरमध्ये ऐंशी प्रश्न विचारले ते ऐंशीच मिनिटं तुम्हाला दिले जातात मग ऐंशी ऐंशी प्रश्न आणि ऐंशी मिनिट म्हणजे याचा अर्थ था काय झाला की एका प्रश्नाला एक मिनिट आला तर मित्रांनो हे चुकीचं आहे तुम्ही हाच ॲव्हरेज लावता की एक प्रश्न एका मिनटामध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे असं नसते पेपरमध्ये पेपरमध्ये कमी जास्त लेवलचे प्रश्न असतात काही प्रश्न सो खूप सोपे असतात काही प्रश्न खूप मीडियम लेवलचे असतात काही खूप कठीण असतात आणि काही ते एक्स्ट्रा कठीण असतात की जे पेपरमध्ये तुम्हाला मुद्दामून टाकलेले असतात तुमचा टाईमपास करण्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला ब्रेकर लावण्यासाठी आणि तुमचा वेळ खर्च करण्यासाठी जे पेपरमध्ये ॲक्च्युली ते सॉल्वच करत नसतात ओके सांगेल मी तुम्हाला पुढे पुढे कसे असतात पण जे एकदम लो लेवलचे क्वेश्चन्स आहेत ना ते पाच सेकंदामध्ये होतात फक्त पाहता बरोबर भर उत्तर आपल्याला त्याचं आलं पाहिजे आणि अशा प्रश्नाला जर आपण एक मिनिट आणि दीड मिनिट लावत असेल तर मग आपला रिझल्ट कुठं असणार आहे कारण कॉम्पिटिशन आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये आहे आपण आपल्याला दुसऱ्यापेक्षा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून रिझल्ट आणायचा आहे ना की आपला प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हणजे असं नाही की मग सोप्या प्रश्नाला दीड मिनिटं लागून तर आपण सो बस त्याला सॉल्व्ह करत बसलो असं नाही करायचं आहे ठीक आहे तर हा जो ग्रुप आहे या ग्रुपला काय म्हणतो आपण मॉलिक्यूल म्हणजे मराठीमध्ये मूलद्रव्य ठीक आहे तर आता काय होईल कसं होईल मग आपला क्रम सगळ्यात पहिले लहानात लहान कण या लहानात लहान कणांपासून काय बनून राहिला आपला एक ग्रुप बनून राहिला ज्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो आहे हा मॉलिक्युल कशाचा असेल कॉपरचा हा ॲटमसुद्धा जो कण असेल तोसुद्धा कशाचा कॉपरचा आहे ॲल्युमिनियमचा खेळाल तर तुम्हाला ॲल्युमिनियमचा कण मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर मग अशा ग्रुप मिळून खूप सारं काय बनते आपलं असं मटेरियल बनते मटेरियलची पावडर ज्याला म्हणून आपण समजा आणि मग याच मटेरियलपासून आपलं काय बनते वस्तू ज्याला आपण म्हणतो वायर ओके तर वायर आहे वायरमध्ये अतिशय लहान लहान कण आहे त्या लहानात लहान कणांना काय म्हणतो आपण ॲटम आता इथपर्यंत आपलं येऊन काम थांबलं नाही तर त्यातला सगळ्यात लहान कण झाला जो आपण मायक्रोस्कोपने पाहू शकतो पण आपलं मेन टार्गेट आहे की या ॲटमच्या आतमध्ये काय आहे ओके okay, सर डायरेक्ट नाही पाहू शकत का आपण की हे मायक्रोस्कोप घेतला आणि मग त्याला ॲटमला ठेवलं आणि मग झूम केलं आणि पाहिलं की ॲटमच्या आतमध्ये काय तर नाही आजपर्यंत जे शास्त्रज्ञ आहे खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी ॲटमवर वर्क केलं त्यांनी त्यांचं जीवन लावलं ला, ॲटमच्या आतमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी वेगवेगळे वे एक गे एक शास्त्रज्ञ आला मग त्यांना सांगितलं मग तो मेला मग दुसरा आला मग दुसऱ्यानं आणखी काही सांगितलं मग तिसरा आला आणखी त्यांना काही शोधून काढलं असं करत करत आता कुठंतरी पन्नास साठ वर्ष अगोदर आपल्याला फिक्स झालं की ॲटमच्या आतमध्ये काय आणि अजूनही त्याच्यावर सुरूच आहे तर आपल्याला आता या आयटमला थोडं झूम करून पाहायचं आहे की या आयटमच्या आतमध्ये काय काय दिसते आहे आपल्याला ओके तर जसं आता आपण एखादं फळ घेतलं खाण्याचं तर त्या फळामध्ये आपल्याला एखादं बीज दिसेल आणि त्या बीजच्या वर तर फळाचा जो भाग असेल ठीक आहे तो दिसेल तसं सेम स्ट्रक्चर इथे पण आहे ठीक आहे की इथे जर आपण आयटमला पाहिलं तर आपल्याला आयटमच्या आतमध्ये कठीण कवच एक केंद्रबिंदू दिसेल ओके केंद्रक दिसेल आणि त्या केंद्रकाच्या आतमध्ये जसं फळाच्या आतमध्ये बीज तसं ॲटमच्या आतमध्ये काय आहे केंद्रक आहे ओके केंद्र ज्याला म्हणू ज्याला इंग्लिशमध्ये म्हणजे मराठीमध्ये जर म्हणायचं असेल तर केंद्र आणि सेंटर पॉईंट आपण याला म्हणू ठीक आहे तर या केंद्रकाच्या आतमध्ये काय आहे तर या केंद्रकाच्या मी थोडं झूम करून आहे तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला बोर्डवरचं स्पष्ट दिसेल ओके तर केंद्रकाच्या आतमध्ये अशा आणखी दोन गोष्टी आहेत कोणत्या तर थोड्या मी अशा दाखवत आहे तुम्हाला पा की एक असा गोल काढला आणि याच्यामध्ये प्लस लिहिलं हा दुसरा गोल काढला याच्यामध्ये प्लस लिहिलं आणि जो दुसरे दोन गोल काढत आहे याच्यामध्ये थोडं मी याला डार्क करतो ओके म्हणजे हे थोडेसे डार्क काढतो तर सर हे प्लस का लिहिलं प्लस दिसते का काय नाही हे सगळे जे प्लस वगैरे आहेत हे आता आपल्याला प्लस मायनस तर काय आहे तर आपल्याला माहीतच आहे तर प्लस मायनस जे साईन आहे हे शास्त्रज्ञाने दिलेले आहे त्यांना ला। ओके आणि हे डार्क असे आपण दाखवतो हे पण भरीवच आहेत पण मी संबंधण्यासाठी याला इथे प्लस ली कारण की पुस्तकांमध्ये जर डायग्रॅम पाहिले तर आपल्याला अशाच दिसतील ठीक आहे तर आपल्याला यांचे नावं समजून घ्यायचं आहे आणि याच्याबद्दल सगळा अभ्यास समजून घ्यायचा की काय काय आहेत तर हे तर ज्याच्यामध्ये जे प्लस लिहिलेलं आहे त्याला काय म्हणतात तर ज्याच्यामध्ये प्लस लिहिलेलं आहे ते झाले आपले प्रोटॉन ओके प्रो टॉ न ओके मराठीमध्ये आता तुम्ही असं लिहू शकता प्रो टॉ न ओके प्रो टॉ न ठीक आहे मी हे प्रत्येक वेळेस लिहिणार नाही मित्रांनो कारण याच्यामध्ये मग आपला वेळ जाणार तर हे एवढं मराठीमध्ये तुम्ही जेव्हा या व्हिडिओला स्टॉप करता तेव्हा तुम्ही आरामात त्याला प्रोटॉन असं लिहू शकता आणि ते लिहिलंच पाहिजे काही गरज नाही तुमचं एवढंही वाचता येत असेल तुम्हाला तर बेस्ट आहे ओके आणि जर हे वाचता येत नसेल तर मग तर तुम्ही खूप गरीब आहे ठीक आहे मग तर आपल्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करणं कठीण तर नाही आहे पण थोडा वेळ लागू शकतो एवढं तर तुम्हाला वाचता येईल अशी मी अपेक्षा करतोस ओके त्याला काय म्हणतो आपण प्रोटॉन सर याला प्रोटॉनच कोण म्हणतात एक वेगळं नाव नाही देऊ शकत का याला ठीक आहे प्रोटॉनच का म्हणतात असे तर प्रश्न असे फालतू प्रश्न आहे ठीक आहे तरी मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो की प्रोटॉन हे काही मी माझ्या घरून नाव ठेवलेलं नाही आहे शास्त्रज्ञांनी जेव्हा याच्यावर शोध करत होते तेव्हा त्यांच्याच काहीतरी निगडीत त्यांच्या एक तर त्यांच्या नावाशी निगडीत त्यांनी किंवा मग त्यांच्या प्रयोगाशी निगडीत त्यांनी नावं दिलेली असतात त्याला प्रोटॉन ठीक आहे म्हणून आपल्याला सुद्धा प्रोटॉनच म्हणा लागतात म्हणावं म्हणायचं आहे सर मी याला प्रोटॉन म्हणू काय तर तसं काही जमणार नाही आहे प्रोटॉन आहे तर त्याला प्रोटॉनच आपण म्हणू ठीक आहे नंतर सर हे काळंवाला जे दिसत आहे दुसरी गोष्ट हे काय आहे ओके याच्यामध्ये जे दिसत आहे आपल्याला दुसरा भाग जो डार्क याच्यामध्ये दाखवला हा आहे आपला न्यूट्रॉन ओके प्रोटॉन आणि हा आहे आपला दुसरा न्यूट्रॉन एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला न्यूट्रॉन आणि हा प्रोटॉन जो प्रोटॉन आहे त्याच्यावर चार्ज आहे सर काय चार्ज आहे चार्ज आता तुम्ही म्हटलं की प्रोटॉन आहे फक्त आणि आता म्हणता की प्रोटॉनवर चार्जही आहे ऐकून घ्या सगळं सांगतो इच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला समजेल हा जो प्रोटॉन आहे याच्यावर काय आहे चार्ज आहे प्रोटॉनवर चार्ज आहे आणि कोणता चार्ज आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आहे पॉझिटिव्ह जे लिहितो ना आपण असं पॉझिटिव्ह ठीक आहे त्याला शॉर्टकटमध्ये असं लिहितात पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर लिहायचं असेल तर मायनस व्ही ठीक आहे म्हणून प्लस व्ही व्ही म्हणजे हा आणि प्लस म्हणजे पॉझिटिव्ह तर जो प्रोटॉन आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे सर म्हणजे कसं काय काय चार्ज म्हणजे काय होते सगळं सांगतो फक्त सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की जो प्रोटॉन आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो प्लस साईनने दाखवतात आणि म्हणून याच्यामध्ये काय लिहिलं आपण प्लस लिहिलं ओके बस झालं का सर ॲटमच्या आतमध्ये एवढंच आहे का नाही मी काय म्हटलं तुम्हाला मग अशी फळ फळाच्या आतमध्ये बीज आणि बीजाच्या वरतं गाभा जो जो काही फळाचा भाग असतो तो ठीक आहे तर हा फक्त आपण आता एक बीजाबद्दल पाहिलं केंद्राबद्दल पाहिलं वरचा पण पार्ट्स आपल्याला पाहायचं आहे ओके तर याच्या वरत काय आहे तर याच्या वरत आणखी असेच याचे बहुबंध आहेत एकच आहे ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन आणि त्याच्यामध्ये जे साईन आहे ते आहे निगेटिव्ह मी जस्ट तुम्हाला सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर आपण प्लस साईन वापरतो निगेटिव्ह चार्ज जर असेल तर आपण मायनस साईन वापरतो ऋणचिन्ह वापरतो ठीक आहे तर हा जो आहे याला काय म्हणतात तर याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ठीक आहे आता हा इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे तर इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो आहे निगेटिव्ह ओके याला आपण असं मायनसचं साईन आणि याला दाखवताना असं सा निगेटिव्ह साईन ओके हा आहे आपला निगेटिव्ह चार्ज कशावर इलेक्ट्रॉनवर ओके आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना जसं पहा आम्ही इथे काय काढलं का तुम्हाला काहीच काढलं नाही आहे पण हे इलेक्ट्रॉन जर असे गोल गोल सारख्या डिस्टन्सवर असेल जसं इथं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथं डिस्टन्स आहे सपोज ठीक आहे आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना हे असे इथे फिरत आहे गोल -गोल, -गोल, गोल गोल फिरत आहे तर गोल गोल फिरत असताना इथे काय तयार होईल एका सारख्या अंतरावरून जर इथं फिरतेल तर आपण इथं काय म्हणू की एक सर्कल आहे जसं आपली पृथ्वी बरोबर सूर्याभोवती फिरत आहे बरोबर ना ठीक आहे तर पृथ्वी जे आहे ते सूर्याभोवती फिरताना कुठं काही लाईन आखून ठेवली आहे का नाही पण सूर्याभोवती जेव्हा फिरते पृथ्वी फिरते तेव्हा बरोबर कुठे कमी जास्त डिस्टन्स होते कारण पण ती बरोबर त्याच दरवर्षी त्याच रूटने फिरते ओके सेम तसंच इथे पण आहे कोणती लाईन आखून ठेवली नाही आहे पण इथे हे इलेक्ट्रॉन असे गोल गोल फिरत राहतात तर म्हणून आपण इथं म्हणतो की एक इथं काहीतरी सर्कल आहे ओके असं इमॅजनरी म्हणजे काल्पनिक सर्कल इथं आहे तर मग याला टेक्निकल लँग्वेजमध्ये सर्कल म्हणत नाही हे रिअलमध्ये आहे का नाही रिअलमध्ये नाही आहे काल्पनिक का आहे आणि हे सर्कल जे दिसत आहे या सर्कलमध्ये हे असे इलेक्ट्रॉन फिरत राहतात तर पेपरमध्ये याला काही सर्कल म्हणत नाही याला पेपरमध्ये म्हणतो आपण ऑर्बिट म्हणजे आपल्या ले टेक्निकल लँग्वेजमध्ये किंवा पुस्तकी लँग्वेजमध्ये याला आपण ऑर्बिट म्हणतो मराठीमध्ये आपण याला कक्षा म्हणू ठीक आहे सगळं सांगतो मराठी इंग्लिश दोन्ही ओके तर हे झालं आपलं ऑर्बिट आणि या ऑर्बिटमध्ये आहे दोन इलेक्ट्रॉन सर दोन प्रोटॉन दोन न्यूट्रॉन आणि दोन इलेक्ट्रॉन असंच असते काय फक्त नाही मित्रांनो हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितलं काय काय असते हे दाखवण्यासाठी याच्या पलीकडे सुद्धा असते काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे ओके पहा तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत आपले याच्या बाबतीत हे दोनच नसतात हे डिपेंड आहे की मटेरियल कोणतं आहे आपलं ओके okay, म्हणजे आपण कोणत्या मटेरियलच्या ॲटमचा अभ्यास करताय जसं कॉपर असेल आता तर कॉपरला प्रत्येक वेळेस असं लिहत नाही पूर्ण स्पेलिंग त्याचं कॉपर याला शॉर्टकटमध्ये लिहितात सी यू ओके okay. आणि तुम्ही आयटीच्या सोबतच्या पुस्तकामध्ये पाहाल असेल तुम्हाला एक ॲटॉमिक टेबल दिसेल तुम्ही दहावीच्या पुस्तकामध्ये नववीच्या पुस्तकामध्ये पण तुम्हाला एक ॲटॉमिक टेबल दिसेल ठीक सा, आहे ॲटॉमिक म्हणजे अणूंची संरचना अणूंचा सा सारणी ज्याला म्हणतात आणि त्या सारणीमध्ये नावं आहेत यांचे त्यांचे शॉर्टकट आहे आणि त्यांचे अनुक्रमांक आहे जसं आता कॉपर आहे तर कॉपरचा अनुक्रमांक आहे एकोणतीस म्हणजे तो एकोणतीस नंबरला आहे किंवा त्याचा एकोणतीस क्रम लागतो तर हा जो एकोणतीस नंबर आहे हा एकोणतीस नंबरला आहे असा तर अर्थ आहेच पण सोबतसोबत या एकोणतीसचा आणखी एक नंबर एक मिनिंग आहे एक अर्थ आहे तो म्हणजे काय तर हा जो ट्वेंटी नाईन नंबर आहे हा त्या आयटममधल्या तुझा काही ॲटम आहे कशाचा आयटम आहे कॉपरचा आणि असं आणखी लक्षात ठेवचा हा एकोणतीस नंबर यात याचाच आहे नाहीतर मग तुम्ही दुसरा पदार्थ घ्याल सर याचा पण एकोणतीस आहे असं होणार नाही जर त्याचाही एकोणतीस असतो मित्रांनो तो तर तो तोही मटेरियल आणि हा मटेरियल सारखाच झाला असता तर मग असं कधीच नाही होणार की सर हे एक मटेरियल आहे माझ्याकडे याचा पण अनुक्रमांक एकोणतीस आहे आणि याचा पण एकोणतीस आहे ओके असं कधीच होणार नाही प्रत्येक ॲटम जेवढ्या काही वस्तू तुमच्या सराउंडिंगला आहे ह्या स्थायी सजीव म्हणत आहे मी तुम्हाला बरोबर निर्जीव वस्तू ह्या निर्जीव वस्तू कोणत्या ना कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहे मटेरियलपासून बनलेलं आहे आणि ते मटेरियल कोणत्या ना कोणत्या ॲटमपासून म्हणजे ज्या जे मटेरियल असेल त्याच ॲट त्याचाच ॲटम असेल ना जसं सोनं आहे तर सोन्याचं मटेरियल आहे तर सोन्याचाच ॲटम असेल ठीक आहे त्याला गोल्ड ॲटम म्हणू आपण तर असे किती ॲटम आहेत वस्तू तर खूप आहेत जगामध्ये सर मग एवढ्या वस्तू आहेत ना मग एवढे ॲटम असतील का नाही तर जगामध्ये ज्या टोटल वस्तू आहेत त्या आहेत एकशे अठरा म्हणजे सॉरी ॲटम जे आहेत ते आहेत एकशे अठरा याच्यामध्ये काहीतरी नऊ नाईंटी फोर जे आहे ते प्युअर आहेत जमिनीमधून जे मिळतात आणि बाकीचे जे आहेत ते सिंथेटिक आहे म्हणजे त्याला वेगवेगळ्या पदार्थापासून प्रोसेस केल्या जाते तर असे असे एकशे अठरा ॲटमचा शोध आतापर्यंत लागलेला आहे तर या एकशे अठरामधला हा एक कॉपर आपला आहे ओके तर कॉपरचा अनुक्रमांक किती आहे एकोणतीस तर मी काय म्हटलं तुम्हाला की हा ट्वेंटी नाईन जो नंबर आहे हा काहीतरी शो करतो काय शो करतो हा ट्वेंटी नाईन नंबर तर हा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे आणि प्रोटॉन किती आहे यांचा आकडा आपल्याला दर्शवत असतो जसा हा ट्वेंटी नाईन नंबर आहे तर हा सांगेल की या कॉपरच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे आणि प्रोटॉन किती आहे तर लक्ष ठेव एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो काही अॅटमिक नंबर असतो तेवढेच इलेक्ट्रॉन असतात आणि तेवढेच प्रोटॉन असतात ओके जसं इथे एकोणतीस आहे तर एकोणतीसच इलेक्ट्रॉन असतील आणि एकोणतीसच प्रोटॉन असतील उदाहरणार्थ जर आपण दुसरा घेतला ॲल्युमिनियम ओके तर ॲल्युमिनियमचा अनुक्रमांक आहे तेरा तर मग अॅल्युमिनियमचा अनुक्रमांक तेरा आहे म्हणजे काय की त्याच्या आतमध्ये तेरा इलेक्ट्रॉन आहेत आणि तेरा प्रोटॉन आहेत सर मग तुम्ही म्हटलं की कॉपरच्या आतमध्ये एकोणतीस इलेक्ट्रॉन आहे एकोणतीस प्रोटॉन तुम्ही तर दोन दोनच दाखवले एकोणतीस कुठे आहेत ओके तर पा हे जे एकोणतीस प्रोटॉन आहेत एकोणतीस काय आहेत प्रोटॉन हे सगळ्याच्या सगळे प्रोटॉन केंद्रकाच्या आतमध्ये असतात म्हणजे यांना पाहण्यासाठी आपल्याला टाईमपास करायची गरज नाही हे तुम्हाला एका एक ठिकाणावर भेटतील पाहायला डायरेक्टली ठीक आहे तर मी इथं दोनच दाखवले पण इथे लिहून ठेवतो आहे ट्वेंटी नाईन तुम्ही कल्पना करा की इथे काय आहे ट्वेंटी नाईन प्रोटॉन आतमध्ये आहे ओके न्यूट्रॉन न्यूट्रॉनबद्दल सध्या बोललो नाही आहे त्याच्याबद्दल नंतर बोलू आपण इथे फक्त आपण बोललो प्रोटॉनबद्दल ट्वेंटी नाईनच्या ट्वेंटी नाईनही प्रोटॉन जे आहे एकोणतीसच्या एकोणतीस इथे कुठे आहेत केंद्रकाच्या आतमध्ये आहेत एकमेकाला चिपकलेले मग सर इलेक्ट्रॉन तर इलेक्ट्रॉनही असेच आहेत का एकाच कक्षेमध्ये तर नाही ओके जर तुम्ही म्हणसाल की सर दोनच दिसून राहिले अजून सत्तावीस टाका झाले एकोणतीस असं नाही आहे जे एकोणतीस इलेक्ट्रॉन आहेत ते एका कक्षेमध्ये नाही आहेत वेगवेगळ्या कक्षेमध्ये बसलेले आहेत जसं वर्गामध्ये सगळे मुलं एकाच लाईनमध्ये बसतात का नाही कोणी पहिल्या लाईनमध्ये काही काही दुसऱ्या लाईनमध्ये काही तिसऱ्या लाईनमध्ये ओके अशा प्रकारे सेम तसंच इथे पण आहे पण इथे ज्या ह्या सर्कल्स आहे ज्या ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये मात्र असे दोन दोन नसतात कोणत्यामध्ये दोन कोणत्यामध्ये आठ कोणत्यामध्ये अठरा असे हे इलेक्ट्रॉन बसलेले असतात मग सर हे कसं काढायचं आम्ही कसं समजायचं कसं काढा आपल्याला हा अभ्यास करायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो पेपरमध्ये आपल्याला एवढं डिटेलमध्ये विचारलं जात नाही ठीक आहे जे मी तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला की कुठे काय विचारलं ते कसं काय विचारलं त्याचं पण हे सगळं शिकणं यासाठी गरजेचं आहे की इथूनच आपला पुढचा प्रवास चार्ज नंतर करंट नंतर व्होल्टेज यांचा प्रवास सुरू होईल सांगतो मी तुम्हाला काय आहे तर डिटेलमध्ये पा पहिली कक्षा कि, किती पहिली ही झाली पहिल्या नंबरची कक्षा किती इलेक्ट्रॉन आहेत दोन म्हणजे अजून सत्तावीस बाकी आहे तर आणखी दुसरी कक्षा असेल याच्या बाजूला ओके आणि त्या दुसऱ्या कक्षेमध्ये असतील इलेक्ट्रॉन आठ दुसरी कक्षा असेल आणि त्या दुसरे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ याच्यामध्ये काय असेल प्रत्येकामध्ये असं मायनस 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 निगेटिव्ह तर पहिल्या कक्षामध्ये झाले दोन दुसऱ्या कक्षामध्ये झाले आठ आणखी तिसरी कक्षा असेल ओके आणि या तिसऱ्या कक्षेमध्ये किती पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जात नाही हे एवढं सारं मी कुठे काय विचारलं तर ते सगळं सांगतो पेपरमध्ये डायग्राम पण येत नाही तुम्हाला काढायला कारण सगळं तर ऑब्जेक्टिव्ह आहे ओके तर तिसरी कक्षा आहे तर या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील तर अठरा सर असं का बरं दोनच का आठच का अठरा का तो याचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो तो फॉर्म्युला आहे टू एन स्क्वेअर म्हणजे कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हे जर तुम्हाला कळायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला आहे टू एन स्क्वेअर इथे लिहितो मी आहे दोन टू एन स्क्वेअर म्हणजे दोन गुनेला एनचा वर्ग कशाचा फॉर्म्युला आहे हा हा फॉर्म्युला आहे कक्षेतील इलेक्ट्रॉन काढण्याचा ओके कक्षेमध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचा असेल तुम्ही लिहून घ्याचा इथं कक्षेतील इलेक्ट्रॉन काढण्याचा फॉर्म्युला जो टू okay. ये है? है आहे टू एनचा स्क्वेअर ओके तर इथे यन म्हणजे काय आहे हा जो यन आहे हा आहे कक्षेचा क्रमांक कक्षेचा क्रमांक ज्या कक्षेमधले तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचे आहेत त्याचा हा नंबर ठेवून द्या एक सेकंड फक्त इथे थोडं पाणी पिऊन घेतो तुम्ही पण पाणी पिऊन घ्या ओके okay. जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं जास्त डोक्याला ऑक्सिजन मिळेल आणि तेवढं जास्त समजेल ठीक आहे म्हणून व्हिडिओ पाहताना बॉटल जवळ ठेवा प्रत्येक वेळेस उठायची गरज नाही असली पाहिजे लायब्ररीमध्ये जर तुम्ही जात असाल तर आपली बॉटल आपल्या जवळ असली पाहिजे वारंवार पाणी प्या जेवढं पाणी तुम्ही प्याल सर ऑक्सिजन तर आपण इथून घेतो नाकातून घेतो तुम्ही जर भलतंच काय सांगून राहिले पाण्यातून हो कारण यश टी ओ म्हणजे पाणी पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे आणि आपल्या डोक्याला फास्टली जर ऑक्सिजन हवं असेल तर ते पाण्यामधूनच मिळते का तुम्ही पहा कधी कधी झोप येते तुम्हाला तर ती झोप जर तुम्हाला गमवायची असेल तर भरपूर पाणी प्या पोट भरून पाणी प्या पा तुमची ऑटोमॅटिकली झोप पण जाते ओके हे एक आहे तुम्ही थोडी एक्सरसाइज पण करू शकता आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कधी बोर तर होणारच नाही ठीक आहे बोर नाही होणार पण जाम होऊ शकता ठीक आहे चला तर पा तर इथे आहे आपला फॉर्म्युला पानसठ जोक येतात कधी कधी ठीक आहे मान्य करतो मी पण ते तुम्हाला हसवण्यासाठीच असतात ओके कधी कधी छोटे छोटे असतात जमत तर नाही मला कॉमेडी पण करायचा प्रयत्न करतो आहे कधी कधी ठीक आहे तर पा ते इथे आपण फॉर्म्युला लिहिला टू चा स्क्वेअर ओके आणि हा एन काय आहे कक्षेचा क्रमांक म्हणजे कसं सर समजा आता पा तुमची पहिल्या नंबरची कक्षा आहे तो इथं पहिला नंबर ठेवून द्या आणि इथे लक्ष ठेवा या दोन आणि मध्ये काही चिन्ह दिसत नाही आहे म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे कधीही लक्ष ठेवा कोणत्याही सिम्बॉलमध्ये नंबरमध्ये नंबर सोडून बरं नंबर आहे आणि एक अल्फाबेट आहे यांच्यामध्ये जसं इथं नंबर आहे अल्फाबेट आहे कोणतं साईन दिसत नाही आहे म्हणजे भागाकार गुणाकार वगैरे असं दिसत नाही आहे तर तिथे गुणाकाराचं चिन्ह असते नेहमी गुणाकाराचं असते आणि हा यांचा वर्ग वर्ग तर इथे पहिल्या नंबरची कक्षा आहे पहिला नंबर किती पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे मला कळायचं आहे म्हणून इथे एक ठेवून द्या ओके दोन गुन्ह्याला एकचा वर्ग ओके तर दोन गुन्ह्याला एकचा वर्ग किती होणार मग इथे एकचा वर्ग एकचा वर्ग होणार इथं एक ओके आणि याला इथे मल्टिप्लाय करा की झाले दोन तर पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले दोन आहेत बरोबर दोन मला दुसऱ्या कक्षेमधले काढायचे आहे ते इथे दोन ठेवून द्या ओके तर दोनचा वर्ग किती होणार चार आणि मग इथे किती होणार चार गुन्हेला दोन म्हणजे आठ तर दुसऱ्या कक्षेमध्ये किती झाले आठ ओके okay. तुम्हाला तिसऱ्या कक्षेमध्ये काढायचे आहे तर किती ठेवा इथे तीन ठेवा तीनचा वर्ग नऊ आणि नऊ दोन्ही अठरा तर किती आले बरोबर अठरा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि एक आणखी राहिला आहे एक आणखी राहिला आहे एक अठरा कुठे टाकून देऊ आपण इथे टाकून देऊ ओके तर अशा प्रकारचे जे आहेत अठरा कमी जास्त झाले असेल तर त्याच्यात दे रिसर्च करत बसू नका ठीक आहे नाही तर सर मग एक कमी जास्त झाला तर ते आपलं काम नाही मी इथे अठरा लिहिलं असतं तरी चाललं असतं ओके तर पहिल्या कक्षेमध्ये झाले दोन दुसऱ्यामध्ये आठ तिसऱ्यामध्ये अठरा सर किती झाले दोन आठ दहा आणि हे अठरा अठ्ठावीस झाले एक राहिलं ना सर कुठंतरी ॲडजस्ट करून टाका नाहीच्यात नाही असं नाही होणार मित्रांनो एक इलेक्ट्रॉन राहिला तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळी कक्षा दाखवावीच लागेल ओके मग वेगळी कक्षा दाखवावी लागेल तर मग सर आता आपण तुम्ही काही मुलं काय करतील की चौथ्या कक्षेचा लिमिट काढतील की चौथ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ओके जसं आता चौथी कक्षा आहे तिथं काय ठेवणार तुम्ही चार चारचा वर्ग सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस तर तुम्ही म्हणसाल की सर चौथ्या कक्षेमध्ये बत्तीस इलेक्ट्रॉन अस असायला पाहिजे इथं तर एकच येऊन राहिला कारण की मित्रांनो एकच उरला ना एकच उरला तर मग बत्तीस येणार कुठून बत्तीस आहे हे बरोबर आहे तुमचं उत्तर फॉर्म्युल्यानुसार आणखी महत्वाची सांगतो की हा फॉर्म्युला प प्रत्येक कक्षेला लागेल असं नाही आहे हा थोडा कन्फ्युजन पण तुम्हाला दिसू शकतो कधी कधी कारण याच्यामध्ये थोडा आणखी डिटेल्समध्ये अभ्यास असतो जो आपल्या काही कामाचा नाही आहे मी तुम्हाला सांगू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे पण तो इंजिनिअरिंग लेवलचा आहे त्याच्यावरून तुम्ही एक्झॅक्टली शिकाल की हे कसं डिस्ट्रीब्यूट करतात पण तेवढं शिकून करणार काय तुम्ही पेपरमध्ये त्याच्यावर प्रश्नच येत नाही आहे जिथे येतात तिथं तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न कुठे विचारतात हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा जो इथे हा तुम्हाला विचार जातो की कक्षेमधील इलेक्ट्रॉन काढण्याचा फॉर्म्युला काय जो पेपरमध्ये विचारला गेला आहे दोन ते तीन वेळेस वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये हा विचारू शकतो तुम्हाला आणखी महत्त्वाची गोष्ट की पूर्वी जे विचारलेलं आहे तेच तुम्हाला रिपीट होते किंवा मग आणखी त्याचे जे आजूबाजूला रिपीट होते खूप महत्त्वाची गोष्ट आहे रिपीटपेक्षा आजूबाजूला जे असते ते असते तर जाता फॉर्म्युला आहे मागच्या पेपरमध्ये तुम्हाला फॉर्म्युला विचारला तर मग पुढच्या पेपरमध्ये फॉर्म्युला विचारलं नाही तुम्हाला असं विचारलं की मग मॅक्झिमम कॅपॅसिटी काढा एखाद्या कक्षेची तर असं एक सिम्पल गणित पण विचारू शकते ठीक आहे तर ते घाबरण्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये एकदम सोपं आहे ओके okay, तर हा फॉर्म्युला तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे ती या फॉर्म्युल्यानुसार नुसार तर इथे बत्तीस येऊन राहिले ओके okay? पण बत्तीस इलेक्ट्रॉन याच्यामध्ये नाही आहेत कारण की किती आहे एकच उरला आहे तो एक इलेक्ट्रॉन इथे आला आणखी महत्त्वाची गोष्ट काय सांगितली की मी प्रत्येक कक्षेला लागणार नाही कारण की हा जो फॉर्म्युला आहे ना हा त्या कक्षेची मॅक्झिमम लिमिट सांगतो की एवढे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये बसू शकतात मग त्याच्यापेक्षा कमी असेल तर बसणार आहेत ना ठीक आहे आणखी दुसरी गोष्ट की ही जी चौथ्या नंबरची कक्षा आहे पहिल्या नंबरची कक्षा दुसऱ्या नंबरची कक्षा तिसऱ्या नंबरची आणि चौथ्या नंबरची तर जी चौथ्या नंबरची कक्षा आहे ही शेवटची कक्षा आहे कारण इलेक्ट्रॉन संपले ना आता आणि जी काही शेवटची कक्षा असेल तर त्या शेवटच्या कक्षेला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये लास्ट ऑर्बिट ऑर्बिट आणि ही शेवटची आहे म्हणून ही झाली आपली लास्ट ऑर्बिट याच्या अगोदरची जी कक्षा आहे याला लास्ट बट वन लास्ट बट वन शेवटची च्या अगोदरची कक्षा असं म्हणतो तिचं एवढं काही काम नाही फक्त लक्षात ठेव लास्ट बटवन ही झाली आपली लास्ट ऑर्बिट आणि मराठीमध्ये इला म्हणतात आपण संयुजा कक्षा हे एक मराठीमध्ये नाव लक्षात ठेवणं ना गरजेचं आहे ओके संयुजा कक्षा जी शेवटची सर प्रत्येक वेळेस चौथ्याच नंबरची कक्षा शेवटची असते का तर नाही मित्रांनो पहा ह्या सगळ म्हणजे प्रत्येक ॲटम जो आहे तो वेगळा आहे हां प्र सर प्रत्येक ॲटम वेगळा आहे म्हणजे प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन असे काही नसतात का नाही इलेक्ट्रॉन प्रोटॉन प्रत्येकामध्ये आहे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन प्रत्येकामध्ये आहे असं स्ट्रक्चर आहे आतमध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन बाहेर इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये असंच मिळेल तुम्हाला पण एवढेच मिळणार नाही जसं इथे तुम्हाला इलेक्ट्रॉन किती आहे एकोणतीस प्रोटॉन एकोणतीस तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला तेरा तेरा मिळतील एक तीस झिंक असेल तर तीस तीस मिळेल ठीक आहे असं प्रत्येकामध्ये वेगवेगळं मग ते त्यांचं बसण्याचं पण मॅटर म्हणजे कक्षेमधले जे आहेत किती कोणत्या कक्षामध्ये किती आहेत ते पण स्ट्रक्चर वेगवेगळं वे असेल ठीक आहे तर म्हणून मग शेवटची कक्षा पण बदलते मग आता जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढ्या जास्त कक्षा सर मग जास्तीत जास्त कक्षा किती असू शकतात अनंत की काही लिमिट आहे तर त्याची लिमिट आहे प आता किती काढल्या आपण इथं चार आणखी इलेक्ट्रॉन असते तर पाचवी असती सहावी असती सातवी असती स्टॉप किती पाचवी सहावी सातवी सातच्या वरतं आठवी कक्षा तुम्हाला कोणत्याच ॲटममध्ये पाहायला मिळणार नाही ॲटमिक स्ट्रक्चरमध्ये ठीक आहे इथं चारच संपल्या चारच्या चार पुढे तुमच्या असू शकतात जसं इथे पाचवी असू शकते सहावी असू शकते आणि सातवी पण असू शकते इथे इथं तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडं साईडला काढतो इथे काय आहे तर इथे काढतो आहे हे पाचवी असू शकते पाहता आता सर मग हे नंबर कसे पाचवी हे झाले चार पाचवी सहावी आणि हे सातवी मग यांना नंबर देताना कसं देतात यांना असं एक दोन तीन चार पाच अशी कक्षा न म्हणता यांना शास्त्रज्ञांनी के यल यम के यल यम यन ओ पी आणि क्यू या अल्फाबेटनी दर्शवलेलं इंग्लिश आहे इंग्लिशमधले जे अल्फाबेट्स आहे यांनी दर्शवले की जेणेकरून कन्फ्यूज नाही झालं पाहिजे की यन नंबरची कक्षा म्हणजे चौथी कक्षा कारण चौथी आहे म्हणजे चार इलेक्ट्रॉन आहे की चार नंबरची कक्षा आहे असं कन्फ्युजन टाळण्यासाठी शास्त्रज्ञांना नाव दिलं के यल एम एनओ पी क्यू किती असतात मॅक्झिमम सात सातच्या पुढे तर नाही आहे मग प्रत्येकामध्ये सात असतील का नाही कोणामध्ये एक असेल कोणामध्ये दोन असेल कोणामध्ये तीन कोणामध्ये चार पाच सहा कशावर डिपेंड आहे इलेक्ट्रॉनच्या संख्येवर जेवढ्या जास्त सं इलेक्ट्रॉन तेवढ्या जास्त कक्षा इथे राहतील आणि आणखी महत्त्वाची गोष्ट की जे शेवटची कक्षा असते ती कोणती पण असू शकते पहिली असू शकते दुसरी आता सांगितल्या वारंवार तेच सांगत आहे की कोणती असू शकते डिपेंड आहे की किती इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर आणखी महत्त्वाचा पॉईंट पहा की हे जे शेवटच्या कक्षामधले इलेक्ट्रॉन्स आहेत ओके okay. शेवटच्या कक्षामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉनला म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथे एक हा जो शेवटच्या कक्षामधला इलेक्ट्रॉन आहे याला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन सर फ्री म्हणजे फुकटचा इलेक्ट्रॉन का नाही फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन मुक्त ओके जसं मुक्त म्हणजे काय मुक्त इलेक्ट्रॉन ओके तर जे मुलं बाहेर सिटीमध्ये राहतात घराच्या बाहेर ओके मुलं मुली ते फ्री आहेत काही करू शकतात कुठे जाऊ शकतात कुठेही करू शकतात पण जे घरात राहतात ते थोडं बंधन आहे ओके कुठं जातात नाही गेले तर सांगा लागते ओके कुठं गेलतात बा लगेच विचारते आपल्या लाईवडील लगेच विचारतात रे पट्टा कुठे गेलता ठीक आहे कंडिशन अशी आहे की हे जे फ्री आहे म्हणजे काय तर हे आहे छोटे सिटीमध्ये राहणार आहे घराच्या बाहेर राहणार आहे हे घरात राहणार आहे बाकीच्या सर कळलं नाही थोडंसं पा समजून घ्या की जे शेवटची कक्षा असते आणि त्या शेवटच्या कक्षामध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात एक दोन तीन सर किती असतात तर पा लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इथं लक्षात ठेवायचं की जे काही शेवटची कक्षा असते तिला म्हणतो आपण संयुज कक्षा आणि त्या संयुजा कक्षेमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची संख्या जी असते ती असते आठ मॅक्झिमम इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन असू शकतात आठ असणारच असं नाही आठपर्यंत किती असू शकतात एक दोन तीन चार पाच किती पण असू शकतात एक पहिला पॉईंट आणि हे झालं शेवट शेवटच्या कक्षे कक्षेबद्दल म्हणजे समीच्या कक्षाबद्दल आणि समीच्या कक्षेच्या अगोदरची कक्षा जी असते ही वाली याच्यामध्ये जास्तीत जास्त अठरा इलेक्ट्रॉन असू शकतात किती अठरा इलेक्ट्रॉन अठरापेक्षा जास्त नाही मग अठरापर्यंत किती पण मग तुम्ही जर एखादा टेबल पाल ॲटॉमिक स्ट्रक्चरचा तर मी म्हणेल तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला चार आणि इथं दिसेल तुम्हाला आठ ओके अरे सर तुम्ही तर म्हटलं होतं की इथं अठरा असतात मी काय म्हटलं तुम्हाला कन्फ्युजिंग पॉईंट आहे ठीक आहे कन्फ्यूज हायची गरज आहे सिम्पलच पण मुलं कन्फ्यूज करून घेतात तसं इथं पेपरमध्ये प्रश्न एवढाच विचारला जाते की शेवटच्या कक्षामध्ये जास्तीत जास्त किती असतात आणि त्याच्या अगोदरच्या कक्षामध्ये जास्तीत जास्त किती असतात त्याचं उत्तर आहे अठरा आणि याच्यामध्ये किती आहे आठ ठीक आहे पण कन्फ्युजन टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हाच आताच सांगत आहे की तुम्ही डाऊट्स विचाराल विचारायला तर काही प्रॉब्लेम नाही पण विचाराल ठीक आहे आला तर तुम्हाला पण आताच सांगत आहे कारण मला माहीत आहे की माझंही आयटा झालेलं आहे ओके आय आय पॉली इंजिनिअरिंग मला काय काय फेस करायला मित्रांनो मी काही हे सगळं हेच नाही याच्या पुढचं सगळं म्हणजे इलेक्ट्रिसिटी मी जे काही शिकलो आहे हे मेहनत करून वाचून 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 वारंवार समजून ठीक आहे हे शिकलो आहे पेपरमध्ये एम एम सी क्यू देऊन वारंवार त्याला रिसर्च करून आणि मुलांना शिकवायचं आहे तर मला ज्या काही अडचणी आल्या मी काही भलतंच कधी कधी समजत होतो ठीक आहे जसा आता तो कालांतराने कळलं की नाही हे असं आहे त्या ह्याच गोष्टी तुम्हाला पण प्रॉब्लेम फेस करतात म्हणून मला माहीत आहे की आय टीच्या मुलांना कुठे प्रॉब्लेम जातो तिथे ते पॉईंट बरोबर मी तुम्हाला क्लिअर करतो आहे हे तर बेसिक आहे याच्यापुढे तर आपली अजून पिक्चर खूप बाकी आहे तुम्ही तुम्ही, तुम्ही पुढे पुढे पाहाल की काय काय आपल्याला मजा येईल शिकताना ठीक आहे बोर तर अजिबात नाही व्हायचं जाम झालं तर चालते ठीक जाम व्हा आणखी कोणतं फळ व्हा पण बोर नाही वाचा ठीक आहे बोर झाले तर डोकं आपटा ठीक आहे जोरात जोरात ओके ठीक आहे लक्ष द्या खरं सापटू नका तर कुठे होता आपण हा टॉपिकच तसा है थोड़ा सा। वाटते सा हाँ थोड़ा नहीं है। आहे थोडासा वाटत असेल तुम्हाला बोर तर हा एक थोडा इंटरेस्टिंग टॉपिक नाही आहे म्हणजे आहे थोडा कारण आपण सोडून विज्ञानाकडे घुसलो आहे पण याच्याशिवाय तर अभ्यासच नाही आपला पुढचा कारण तुम्ही सुबोधमध्ये पण पाहिलं असेल की पहिल्या दुसऱ्या पेजवरच तुम्हाला दिसेल ठीक आहे मी तुम्हाला सुबोध सर तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही सुबोधला सुबोधमधून जसा तसं शिकवतात का नाही मी कमीत कमी तुम्हाला चार ते पाच पुस्तकातून शिकवणार आहे कमीत कमी ओके okay, सुबोध सुबोधसारखंच येणार सुबोधमधूनही मॅच होणार बाकीचे जे पुस्तक आहेत आय आयवरचे किंवा इंजिनिअरिंगवरचे त्याच्यामधून पण मॅच होणार खूप साऱ्या सेल आपण जास्तीत जास्त पॉलीच्या जा बुक्सला रेफर करणार आहे त्याच्यामधला डाटा खूप ॲक्युरेट आहे एम एस बी टीमधला आणि त्याच्यावरून काय होईल की शिकताना आपल्याला कठीण प्रश्न पण आपले कवर होतील जेणेकरून पेपरमध्ये असं मग पा आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की कठीणकडे कठीण सर मग कठीण कठीण शिकता शिकता सोपं सोडून देसाल तर पेपरमध्ये सोपं पण येते बरं मुलांचे रिझल्ट गेलेले आहेत मुलं काय करतात पहिल्या टेपमध्ये त्यांना माहीत झालं की कठीण विचारले मग कठीणकडेच जातात मग पेपरमध्ये जेव्हा सोपा प्रश्न येतो तेव्हा त्याचं उत्तरच आठवत नाही मग म्हणतात अजून परत रिझल्ट येते खाली म्हणजे सिलेक्शन होत नाही मग पण बोलतात तर आपल्याला सोपं पण महत्त्वाचं आहे कठीण पण महत्त्वाचं आहे सगळंच महत्त्वाचं आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप ते सगळं शिकायचं आहे ओके तर कुठं होतं आपण इथे तर शेवटच्या कक्षेमध्ये किती असू शकतात जास्तीत जास्त आठ असू शकतात असणार असं नाही म्हणजे आठपर्यंत पर्यंत किती असणार आणि त्याच्या अगोदरच्या कक्षेमध्ये किती जास्तीत जास्त अठरा सर मग तुमच्या मनात नक्कीच आता एक प्रश्न तयार झाला असेल की सर समजा आहे ही कोणती कक्षा आहे पाचव्या नंबरची कक्षा मग पाचव्या नंबरच्या कक्षांमधलं जर मी मॅक्झिमम कॅपॅसिटी काढली तर पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीस दोन्ही किती होणार पन्नास तर या कक्षेची कॅपॅसिटी येऊन राहिली पाचव्याची पन्नास मग सर समजा समजा ही शेवटची कक्षा झाली समीच्या कक्षा शेवट शेवटच्या कक्षा झाली समीच्या कक्षा तर याच्यामध्ये जास्त तुम्ही म्हटलं की आठ बसू शकतात बरोबर आहे आठ बसू शकतात मग सर याच्यामध्ये किती बसतील तर याच्यामध्ये मित्रांनो आता कंडिशन आहे अठराच बसतील का बरं सर याच्यामध्ये तर बत्तीस येऊन राहिले होते नाही फॉर्म्युला व्हॅडिड लागणार नाही फॉर्म्युला मी मग अशी बोलताना म्हटलं की हा फॉर्म्युला कक्षेला लागतो पण केव्हा मॅक्झिमम कॅपॅसिटी काढायसाठी ओके म्हणून असं नाही की फॉर्म्युलानुसार की इथं बत्तीस आले तर मग सर इथं बत्तीसच बसले पाहिजे नाही काही नियम जे आहेत काही अपवाद पण असतात काही गोष्टींना आता हा एक अपवाद आहे पेपरमध्ये मित्रांनो अपवाद लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मुला मुलांना काही असे मुलं आहेत श मी पाहिलेले आहेत की शंभरपैकी पंच्याण्णव मुलांना अपवाद नावाची गोष्टच माहीत नाही आहे ज्याला इंग्लिशमध्ये एक्सेप्शन म्हणतात आणि पेपर सेटर जे आहेत ना ते एक्सेप्शनवरच प्रश्न विचारले जातात जिथं एक्सेप्शन आहे जिथं अपवा अपवाद आहे तिथंच ते प्रश्न विचारतात कारण मुलांना तिथंच कन्फ्यूज होतात जिथं मुलं कन्फ्यूज होतात तिथं ते प्रश्न विचारले जातात म्हणून लक्ष ठेवा की काही गोष्टी प्रत्येक वेळेस स So, एकदम बरोबर नसतात कधी कधी त्या चुकीच्या पण असतात म्हणजे चुकीच्या म्हणजे अपवाद अपवादात्मक अपवादात्मक असतात ज्याला एक्सेप्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये तिथं जसं हे आता एक्सेप्शन आहे अपवाद आहे ठीक आहे काय अपवाद लक्षात ठेवायचा तुम्हाला की कक्षी फॉर्म्युल्यानुसार किती नंबर येऊ हो? शेवटची असेल तर मॅक्झिमम आठ आणि त्याच्या अगोदरची जर असेल तर अठरा होप तुमचे सगळे पॉईंट कवर झाले असेल ठीक आहे की याच्यामध्ये कन्फ्युजन राहिलं नसेल आणि जर अजूनही काही कन्फ्युजन असेल मी तर विथ डिटेल्स समजून सांगितलेलं आहे तुम्ही त्याला लागलं ला, नाही समजलं ला, तर तुम्ही रिवर्स करून पण तुम्ही त्या व्हिडिओला पाहू शकता परत ठीक आहे कठीण असण्यासोबत काहीच नाही आहे याच्यामध्ये की हे इलेक्ट्रॉन किती येतात हे आपण आप या फॉर्म्युल्यानं काढू शकतो फक्त आणखी रिपीट सांगतो आहे या फॉर्म्युल्यानं काढू शकतो पण प्रत्येक फ कक्षेला हा फॉर्म्युला लागणार असं आहेच नाही हा फक्त मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असतात हे दाखवतो हे झालं पहिला पॉईंट दुसरा पॉईंट की जी काही शेवटची कक्षा असेल तिला आपण समीच्या कक्षामध्ये संयुजा कक्षामध्ये म्हणतो आणि समीच्या कक्षामध्ये मॅक्झिमम जे इलेक्ट्रॉन असतात ते आठ असतात ओके आणि त्या इलेक्ट्रॉनलाच फक्त फ्री इलेक्ट्रॉन म्हणतात याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणत नाही यालाच फ्री इलेक्ट्रॉन म्हणतात सर काऊन याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणतात का बरं काय कारण आहे की याला फ्री इलेक्ट्रॉन म्हणण्याचं कारण की हा एक ॲटम आहे ओके हे याचं घर आहे असाच ॲटम त्या पदार्थामध्ये दुसरा असेल असते ना पोट्ट एखाद्या घरातून दुसऱ्या मित्राच्या जा घरी जाऊन चक्कर मारून फिरून येते ठीक है, तससा है कि आटम आहे तर सेम तसंच आहे की हा जे ॲटम आहे याच्या बाजूला दुसरा ॲटम असेल तर हा याचं मन नाही लागलं सपोज ठीक है? मन आहे तर मनने अट स्वतःवरून तर जात नाही मित्रांनी एक गोष्ट मात्र आणखी सांगतो तुम्हाला की हा जो इलेक्ट्रॉन आहे ना हा या ॲटममधून इलेक्ट्रॉन या ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये स्वतःवरून जात नाही मी आणखी काय म्हणतो ते लक्ष ठेवा कठीण काहीच नाही आहे समजून घ्या हा स्वतःवरून जात नाही या या ॲटमला जर आपण काहीतरी क्रिया केली या ॲटमला काहीतरी जर ऊर्जा दिली क्रिया करणे म्हणजेच ऊर्जा देणे काहीतरी क्रिया केली काहीतरी ऊर्जा केली काहीतरी दाब लावला बल लावला काहीतरी प्रोसेस केली तेव्हाच तेव्हाच या ॲटममधला हा इलेक्ट्रॉन निघून दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतो दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतो किंवा दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो असं त्याचं वहन होऊ शकते ओके म्हणजे हा फ्री आहे मुक्त आहे एकामधून दुसऱ्यामध्ये जाऊ शकतो हे कधीच मुक्त होत नाहीत हे जाऊ शकत नाही म्हणून यालाच फक्त काय म्हणतो आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो सर कधी जातात कधी येतात त्याच्याबद्दल पण आपल्याला पुढे डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे कसं आहे तर हो आता तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर समजलं असेल फ्री इलेक्ट्रॉन समजले असेल याला फ्री का म्हणतात ते पण समजलं असेल की आपण याच्यावर काहीतरी प्रोसेस केली तर हा इलेक्ट्रॉन पुढच्या ॲटममध्ये जातो ओके मग सर अशी काय प्रोसेस करावी लागेल मला याला जा म्हटलं जाईल का हां जा म्हटलं तर जाणार नाही आहे हा हा प्लास्टिक आहे ओके जसं तर कॉपरचा वायर घ्या तुम्ही फॉर एक्झाम्पल थोड्या वेळपर्यंत समजा की हा कॉपरचा वायर आहे आणि याच्यामध्ये ॲट भरपूर सारे ॲटम्स आहे आणि एका ॲटममधला एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटममध्ये जाण्यासाठी जाऊ शकतो पण जाईल का नाही कारण की आपण या वायरवर काहीच प्रोसेस केली नाही जर मी या वायरवर काहीतरी प्रोसेस केली तर तो, तो जो ॲटम आहे आणि त्या ॲटममधला जो इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या ॲटममध्ये जाईल सर काय प्रोसेस केली तर कारण समजा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे समजा हा वायर आहे आणि या वायरला जर आपण चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवलं फिरवलं म्हणजे काय केलं आपण काहीतरी क्रिया केली ठीक आहे ती याच्यावर क्रिया केली आपण तर तुम्हाला काय म्हटलं मी की जेव्हा कधी आपण याला काहीतरी क्रिया देतो काहीतरी इनपुट देतो तेव्हा एका आयटममधला इलेक्ट्रॉन दुसऱ्या आयटममध्ये जातो सर एका आयटममधला इलेक्ट्रॉन दुसऱ्या आयटममध्ये जातो अगदी बरोबर आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय झालं वहन झालं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला सर फक्त इलेक्ट्रॉनच वाहतो का इलेक्ट्रॉनचंच ट्रान्सफर होतो का तर दुसऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन वाहत नाही का नाही मित्रांनो ऐका काळजीपूर्वक नाही एका आयटममधून दुसऱ्या आयटममध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनचंच वध होते आणि ते पण कोणते इलेक्ट्रॉन जे शेवटच्या कक्षेमध्ये आहे जे फ्री इलेक्ट्रॉन आहे जसं इथं शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एक तर हा एकटाच जाणार एका आयटममधून दुसऱ्या आयटममध्ये सर हे नाही जात पा कारण हे फळाच्या आतमधा केंद्रबिंदू आहे पहिलं रिझन आहे की हे केंद्रकाच्या आतमध्ये आहेत म्हणजे हे वाहू शकत नाही दुसरं कारण असं आहे की हे जे प्रोटॉन आहेत ना हे इलेक्ट्रॉनपेक्षा खूप खूप भारी आहेत वजनाने खूप जड आहेत हे त्याचं दुसरं कारण आहे सर किती जड आहे ते लिहून देतो मी तुम्हाला तसे ते आहेत अठराशे चाळीस पटींना जर कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला अठराशे चाळीस पट दिसेल कोणत्या बर पुस्तकामध्ये तुम्हाला अठराशे सदोदीत दिसेल कन्फ्यूज व्हायची गरज नाही दोन्ही आकडे बरोबर आहे तो मॉयनेट फरक आहे जो प्रत्येक पुस्तकवाला काय करतो आहे की आपल्याला वेगळं बनवण्यासाठी थोड्या आकड्यामध्ये कमी जास्त करतो आहे ठीक आहे तुम्हाला दोन्हीही लक्षात ठेवायचं आहे पेपरमध्ये दोन दोनपैकी एक कोणतापणे दोन कधीच येणार नाही जर दोन्ही आले ए ऑप्शन आहे अठराशे चाळीस आणि बी ऑप्शन आहे अठराशे सदुदीत तर पेपर सेटर चिवत्या व्यक्ती आहे ओके okay, हे आणखी सांगतो तो ऑब्जेक्शनल क्वेश्चन आहे असं द्यायला पाहिजेच नाही ओके कारण की तिथं कन्फ्युजन दोन्ही आकडे बरोबर आहेत ते ठीक आहे अठराशे चाळीस पण तर असं तर होणारच नाही आहे आजकाल ट्रेंड आला आहे म्हणा पेपरमध्ये पेपर, पेपर टाकतात चुकीचा क्वेश्चन टाकून देतात मुलं त्याला टाईमपास करतात मग त्यांनी जरी मग तुम्ही म्हणता की त्याला रिचेकिंगला टाका म्हणजे तुम्हाला मग पन्नास रुपये घेतात पाचशे रुपये घेतात तो प्रकार सुरू आहे आजकाल तो बंद व्हायलाच पाहिजे तो होईल आहे म्हणा पण हे एक आहे तर याला सध्या तर आपण काही करू शकत नाही पण आपल्याला कळलं पाहिजे की असे काय क्वेश्चन्स कोणते चुकीचे असतात तर ठीक आहे मग तुम्ही मास्तरवर ब्लेम करता की सर तुम्ही सांगितलं होतं पेपरमध्ये दोन्ही आलं मग तुमच्याकडे तो क्वेश्चन चुकू पण शकतो तर त्याला आता आता काही रिझन नाही आहे नंतर तुम्ही जेव्हा तो एक रिचेकिंगला टाकता तेव्हा तो बरोबर येऊन येऊन बरोबर होऊन येतो कारण की जेव्हा बाकीचे मुलं त्याला हे करतात मार्क करतात तर मॅक्झिमम पाहायला जाते की कोण किती बरोबर दिलेलं आहे तुम्हाला पुरावा पण द्यावा लागतो कधी कधी स्कॅन करून असं असतं तेव्हा कुठं मग त्याचं राईट उत्तर येतात तर हे जाणून कधी कधी केलं जाते किंवा कधी कधी नकळत होतात ओके तर इथं आपण पाहत होतो फ्री इलेक्ट्रॉन तर काय देतात फक्त फ्री इलेक्ट्रॉन देतात का तर फ्री इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेमधले आहेत ते एक रिझन आहे दुसरं म्हणजे पहिलं कारण हे सांगतो ते फ्री इलेक्ट्रॉन जातात आणि दुसरं सांगितलं मी तुम्हाला की हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कधीच वाहत नाही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कधीच वाहत नाही पहिलं रिझन केंद्रकाच्या आतमध्ये आहे दुसरं रिझन वजनाने जड आहेत किती जड आहेत काय जड आहेत ते आता मी तुम्हाला एकदा चार्टमध्ये सांगून देतो आहे त्याच्यावरून कळेल तुम्हाला आता जास्त असं सांगितलंच मी तुम्हाला की किती जड आहेत तर अठराशे चाळीस पटीने जड आहेत ओके आता पेपरमध्ये आपल्याला काही प्रश्न आणखी विचारले जातात याच्यावरचे आपल्याला विचारले जाते की वजन ठीक आहे की इलेक्ट्रॉनचं वजन किती आहे प्रोटॉनचं वजन किती आहे कोणावर किती चार्ज आहे हे पण विचारलं जाते ओके आता सर तुम्ही सांगणार होते की चार्ज म्हणजे काय चार्ज तर मी सांग मी तुम्हाला एवढंच सांगितलं फक्त की चार्ज जो आहेत तो दोन प्रकारचे असतात पॉझिटिव्ह निगे, चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज प्लस या साईडनं दाखवतात कोणत्या पलस आणि निगेटिव्ह साईन जे आहे निगे निगेटिव्ह चार्ज जो आहे तो ऋण म्हणजे मायनस या साईननं दाखवतात मायनस माणूस काय तर स्पेलिंग त्याचं मायनू माणूससारखं आहे ठीक आहे आणि पलसचं स्पेलिंग प्लस किंवा प्लूस ओके असं काही वापरू नका हे सगळे तुमचं मूड फ्रेश करायसाठी होतं चला कारण की आपलं दोन लेक्च दोन तासाचं लेक्चर आहे मित्रांनो दोन तासाच्या लेक्चरमध्ये जर मी तुम्हाला असंच कंटिन्यू शिकत बसलो तर तुम्ही झोपत राहणार आणि तुम्ही कधी झोपले ते मलाही माहीत नाही राहणार आहे ठीक आहे तो लर्न विथ फन आपल्या थोडंसं हशी मजा करत करत शिकायचं नाही तर मग नुसतं शिकत बसलो आपण तर ते डोक्यामध्ये आपला स्टोअर पण नाही राहणार आहे ओके चला पा तर मी काय म्हटलं तुम्हाला प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं आपल्याला पाहायचं आहे वजन कोणाचं किती आहे तर ठीक आहे एक टेबल आहे त्या टेबलवरून लिहून देतो आहे सगळ्यात पहिलं आहे आपल्याकडे प्रोटॉन दुसरं आहे आपल्याकडे न्यूट्रॉन ठीक आहे आयटमच्या आतमध्ये तीनच गोष्टी असतात चौथी गोष्ट अजून आली नाही आली त्या दिवशी फोन करून सांगून देईल ओके तर प्रोटॉन न्यूट्रॉन आणि तिसरी गोष्ट आहे इलेक्ट्रॉन ओके तर सगळ्यात पहिले काय पाहू आपण सगळ्यात पाहू पाहू आपण याचं मास सर मास वाला मास का बॉडीवर असते वाला मास नाही आहे मित्रांनो मास म्हणजे आहे वजन वेट ओके वेट आणि मासमध्ये थोडा फरक आहे पण इथं थोडक्यात समजा जसं मास म्हणजे वजन तर प्रोटॉनचं जे वजन आहे ते किती आहे इलेक्ट्रॉनचं वजन किती आहे प्रोटॉनचं न्यूट्रॉनचं वजन किती आहे पेपर पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जातात डायरेक्टली पेपरमध्ये विचारला जाते की प्रोटॉनचं पुढीलपैकी मास किती मग खाली ऑप्शन्स असतात ओके किंवा मग प्रोटॉनवर चार्ज किती जसं चार्ज तर मग असे मी सांगितलं तुम्हाला पॉझिटिव्ह ओके पण चार्ज जो आहे तो कुलाममध्ये मोजला जातात एक कुलाम दोन कुलाम किंवा कुलामपेक्षा कमी तर प्रोटॉनवरचं प्रोटॉनवर किती चार्ज आहे हे पण पेपरमध्ये विचारलं जातं मी तुम्हाला अजून सांगितलं नाही की चार्ज म्हणजे काय ओके हे माझ्याकडे बाकी आहे मी तुम्हाला सांगतो आहे चार्ज नंतर सांगतो आहे एक्सप्लेन कारण चार्ज हा टॉपिक खूप मोठा आहे म्हणून पहिला आपण स्टेप बाय स्टेप कवर करू काय आहे तर प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन चला तर प्रोटॉनचं वजन किती आहे तर एक पॉईंट सहाशे बहात्तर हे बहात्तर काय तुम्हाला एक पॉईंट सहाशे बहात्तर गुन्ह्याला दहाचा घातांक वजा सत्तावीस के जी एक पॉईंट सहाशे बहात्तर गुन्ह्याला सहा दहाचा घातांक वजा सत्तावीस के जी के जीमध्ये आहे लक्षात ठेवा सर के जीमध्ये एवढं के जी आहे का नाही मित्रांनो वजा सत्तावीस आहे म्हणजे हे झिरो पॉईंट झिरो 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 असं आणि नंतर मग एक सोळाशे बहात्तर असं येणार इकडे तर हा आकडा खूप कमी आहे पण त्याला ॲड युनिट लावलं त्याला के जी म्हणून कन्फ्यूज व्हायची गरज नाही मायनस साईन जर दिसत असेल तो जेवढा निगेटिव्ह आकडा वरतं तेवढा तो लहान ओके जेवढा प्लस तेवढा तो मोठा असं त्याचा अर्थ होत असतो ठीक आहे तर हे झालं प्रोटॉनचं वजन सर न्यूट्रॉनचं वजन किती आहे तर पहा प्रॅक्टिकली न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं वजन सारखंच आहे कोणत्या पुस्तकामध्ये सारखं म्हटलं कोणत्या पुस्तकामध्ये वेगवेगळं म्हटलेलं आहे मग सर आम्ही कोणतं लक्ष ठेवा दोन्ही लक्ष ठेवा जसं पेपरमध्ये ऑप्शन येईल त्याच्यानुसार आपल्याला ते ऑप्शन मार्क करावं लागेल मित्रांनो ह्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना समजायला तुम्हाला एक एक वर्ष दीड दीड वर्ष लागते नंतर कालांतरान चार चार पुस्तकं वाचावं लागते इथं तुम्हाला काहीच गरज नाही आहे एकच पुस्तक सांगतं तुम्हाला बस आपली नोट्स भरपूर झालं आणि एम सी क्यूचे काही प्रॅक्टिस ठीक आहे चला आणि बॅच कशासाठी लावली आहे आपण आपला वेळ वाचवण्यासाठी आपलं जे भटकतो आपण वाचताना ते आणि हे सगळं समजलं पाहिजे इम्पॉर्टंट काय काय नाही ठीक आहे चला प्रोटॉन आहे प्रोटॉनचं वजन आहे एक पॉईंट सहाशे बहात्तर गुन्ह्याला दहाचा कतांक वजा सत्तावीस सर न्यूट्रॉनचं वजन तर पा मी काय म्हटलं तुम्हाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वजन सारखं पण आहे ठीक आहे आणि थोडा फरक जो आहे तो इथं दाखवलेला आहे एक पॉईंट सहाशे पंच्याहत्तर गुन्हेला दहाचा कतांक वजा सत्तावीस के जी कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला इथं त्र्याहत्तर दिसलं आणि इथं त्याचा की शहात्तर दिसलं त्याला एवढ्याला हे या, या डिजिटला म्हणजे कन्सिडर करायचं नाही याला हे फिक्सच दिसेल तुम्हाला एक पॉईंटसुद्धा दिस यांना सोडलं तरी चालते हे मी तुम्हाला मग सांगितलं की प्रत्येक पुस्तकवाला कधी कोणी नेटवरून डाटा घेते कोणी कोणत्या इंग्लिश ऑथरकडून डाटा घेते कोणी कोणत्या हिंदी ओथर, ओथर भारता जे ऑथर ऑथरकडून म्हणजे भारतामधले जे काही ऑथर आहेत लेखक आहेत त्यांच्याकडून स्वतःला वेगळं करण्यासाठी याच्यामध्ये चेंजेस करत राहतात तर म्हणून मग सर तुम्ही इथं बहात्तर लिहून दिले होते या पुस्तकात तर त्र्याहत्तर आहे मग तुम्ही चुकीचं लिहून दिलं असं करू नका आर्ग्युमेंट्स ते सगळं बरोबर आहे तुम्ही तेवढं लावत चला नॉलेज की अरे हे तर एवढासा फरक आहे ता कॉमन आहे ओके नाही तर मग हे साल उद्या माझ्या मा घरावर गोटे लिम की मास्तांना इथं बाहत्तर लिहून दिलं त्या पुस्तकात त्र्याहत्तर आहे मास्तर चुकीला शिकवत आहे तुम्ही ऑलरेडी सांगत आहे तुम्हाला ठीक आहे हा फरक आणि मला का नाही हे अनुभव आलेले आहेत म्हणून सांगत आहे कारण मुलं विचारतात म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं चला प्रोटॉन न्यूट्रॉनचं वजन झालं आता इलेक्ट्रॉनचं वजन किती आहे तर इलेक्ट्रॉनचं वजन आहे नऊ पॉईंट दहा गुन्ह्याला नऊ पॉईंट दहा किंवा इथं पण दहा असू शकतो किंवा अकरा असू शकतो तर नऊ पॉईंट दहा गुन्ह्याला दहाचा घातांक वजा एकतीस के जी ओके okay, हे झालं आपल्या इलेक्ट्रॉनचं okay, वजन कळलं तुम्हाला याच्यात कोणताच हे नाही आहे ओके म्हणजे शॉर्टकट नाही आहे आणि कोणतीच गोष्ट समजून सांगण्याजोगती नाही आहे हे एक रट्टामार टॉपिक आहे एखादा पुरा असा तुम्हाला पाठ करावा लागेल मंत्रासारखा वारंवार लिहून पाहावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल आणि मग पेपरमध्ये तुम्हाला येईल ठीक आहे तर लक्ष ठेव जा तर हे झालं वजन आता त्याच्यानंतरचं आहे चार्ज चार्ज फक्त लिहून घ्या नंतर मी चार्ज तुम्हाला एक्सप्लेन करतोच आहे की कि प्रोटॉनवर किती चार्ज आहे तर ठीक आहे तर प्रोटॉनवर जो चार्ज आहे तो आहे एक पॉईंट सहाशे दोन गुन्हेला दहाचा घातांक वजा एकोणवीस कुला ओके आता प्रोटॉन कोणता चार्ज प्रोटॉनवर कोणता चार्ज तो पॉझिटिव्ह म्हणून इथं प्लसचं साईन लावायचं चा। प्लसचं साईन लावायचं चा। लावा ओके इथं एक बाय वन गेट वन वाली ऑफर आहे बाय वन गेट वन वाली ऑफर आहे कोणती तुम्ही प्रोटॉनचा जर चार्ज पाठ केला तर तुम्हाला इलेक्ट्रॉनचा चार्ज फुकटात मिळतो कसा कारण की सेमच आहे हा चुसला आणि इथे पेस्ट करा वन पॉईंट सिक्स झिरो टू सिक्स झिरो टू इन्टू टेन रेश टू दी पॉवर मायनस नाईन्टीन कुलाम ओके इथं प्लस होतं तर इथं फक्त माणूस लावा म्हणजे निगेटिव्ह लावा इथं प्लस इथं मायनस दोघांवरही जो चार्ज असतो तो, तो सारखा असतो जेवढा चार्ज प्रोटॉनवर तेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर असतो ओके तर लक्षात ठेव जा सेम आहे बाय वन गेट वनवाली ऑफर आहे सर न्यूट्रॉनवर किती चार्ज असतो मगाशी सांगितलं नाही तुम्ही आता तरी सांगा पा तर न्यूट्रॉनवर मगाशी जे आहे ते काही मला सांगायचं होतं पण विसरून गेलो जे जे गोष्टी विसरलो त्या मी नंतर पुढे सांगतोच आहे ठीक आहे तुमच्या मनात काही डाऊट आले की सर सांगितलंच नाही की न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो किंवा हे नाही सांगितलं ज्याला माहीत आहे तो असा विद्यार्थी विचार करतो की सर नो चार्ज असतो सांगायला पाहिजे होतं विसरलो असेल तर पुढे सांगेल नसेल सांगितलं पुढे तुम्ही मला आठवण करूच देऊ शकता कारण मी काही एक सायंटिस्ट नाही आहे महान व्यक्ती नाही आहे पण तुमच्या लक्षात आहेच थोडंसं ठीक आहे ओके चला तर लक्ष ठेवा इथे काय आहे तर न्यूट्रॉन जो आहे तर न्यूट्रॉनवर न्यूट्रॉन हा त्याचं नावच आहे न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रल ओके न्यूट्रल आहे तो ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे मधाद आहे न्यूट्रल आहे न्यूट्रललाच आपण नो चार्ज असं पण म्हणू शकतो नो चार्ज कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही आहे माझा आर असा काढतो मी ठीक आहे बाकी मुलं असं काढतात आर तर थोडं कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे हा आर असा दिसतो आहे तुम्हाला प्रत्येक ठीक ठिकाणी ओके असा आर कधी कधी काढतो मी फक्त ठीक आहे प्रॅक्टिस कारण कर्च थोडीशी होती म्हणून तो लक्षात ठेवा नाही तर मग सरनं काय लिहिलं हे इथे तर न्यूट्रल आणि हा चार्ज किंवा नो चार्ज हे एकच मिनिंग आहे तर हा चार्ज हा जो टेबल आहे सॉरी चार्जमध टेबल महत्त्वाचा आहे एकदम महत्त्वाचा आहे कोणताही पेपर द्या तुम्ही कोणताही त्याच्यामध्ये ऐंशी चा टक्के चान्सेस आहे सर टक्केवारी सांगता तुम्ही हो वीसच टक्के फक्त म्हणजे चान्स नाही आहे विचारण्याचा ना पण ऐंशी टक्के चान्स आहे की याच्यावरून एक तरी प्रश्न पेपरमध्ये विचारला जाईल हा माझा अनुभव आहे ओके कारण मी मॅक्झिमम मुलं पेपर पाहिले कि जाते की ज्यामध्ये तुम्हाला विचारलं जातेच की प्रोटॉनवर चार्ज किती इलेक्ट्रॉनवर चार्ज किती किंवा मग वजन किती तर महत्त्वाचा टॉपिक आहे ओके महत्त्वाचा टेबल आहे चला तर याच्या पुढचं जो आहे पुढचा टॉपिक तो पण आपल्याला पाहायचा आहे थोडं पाणी पिऊन घेऊ आपण तोपर्यंत तुम्ही पण पिऊन घ्या चला स्टार्ट करू आपण नेक्स्ट टॉपिक आता इथपर्यंत पाहिला आपण आता तुम्हाला आयटमिक स्ट्रक्चर कळलं असेल ॲटमिक स्ट्रक्चरमध्ये मी सांगितलं तुम्हाला आता थोडं आता मग ॲटमिक स्ट्रक्चरबद्दल थोडं आणखी वापस जाऊ ठीक आहे ॲटमिक स्ट्रक्चरमधला थोडा टॉपिक बाकी आहे आपला त्याला कवर करून देऊ आणि मग पुढे जाऊन पहा आपण काय केलं होतं मग अशी काय काढलं होतं केंद्र काढलं होतं केंद्रकामध्ये काय होते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉन थोडा आता मी असं दाखवतो आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे होते आणि याच्याभोवती काय होत्या कक्षा होत्या कक्षेला आपण कोणता नंबर देतो मी मुद्दामून हे रिपीट सांगत आहे तुम्हाला की तुमच्या डोक्यामध्ये ते आताच्या आता फिट राहिलं पाहिजे ओके okay. तर याला अशा कक्षा होत्या आपल्या पहिल्या कक्षेमध्ये किती होते आपले दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये होते आपले आठ याला अशा आठ पटकन काढू आपण हे झाले चार आणि हे झाले हे चार हे झाले आपले आठ ओके आणि नंतर आता किती आहेत आपले अठरा तर अठरासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा ओके हे नाही काढले असते तरी चाललं असतं पण चला काढून घेतले आपण ते डिटेल्समध्ये ते झाले आपले अठरा पहिल्यामध्ये दोन दुसऱ्यामध्ये आठ तिसऱ्यामध्ये अठरा आणि चौथी जी कक्षा होती जिला आपण कोणती कक्षामध्ये कारण ही शेवटची कक्षा आहे आता कारण आपल्याकडे एकच एक इलेक्ट्रॉन उरला की झाले अठ्ठावीस ओके तर एकच इलेक्ट्रॉन उरला आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे हा या ऑर्बिटमध्ये येईल इथे काढतो आता याला किंवा मग असे सर इथं काढला कुठेही काढावू शकतो तुम्ही त्याला इथे काढतो आपण आपण ठीक आहे तर हा एकच इलेक्ट्रॉन उरला आणि याला म्हणतो आपण फ्री इलेक्ट्रॉन आणि शेवटची जी कक्षा आहे तिला काय म्हणतो आपण संयुजा कक्षा ओके आता लक्ष ठेवा इथं थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि संबंधाच्या उपती गोष्ट आहे पहा मी काय म्हटलं तुम्हाला मग अशी की हा जो ॲटम आहे या ॲटममधला इलेक्ट्रॉन जो आहे हाच फक्त फ्री इलेक्ट्रॉन एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतो केव्हा स्वतःवरून नाही जात की त्याचा मूड झाला चालला जो आपण असं नाही होणार कधी जोपर्यंत आपण त्या वायरवर त्या पदार्थावर काहीतरी बाह्य ऊर्जा लावत नाही तोपर्यंत हा इलेक्ट्रॉन एका आयटममधून दुसऱ्या आयटममध्ये जाणार नाही कोणती सर मग अशी सांगितले मी तुम्हाला की चुंबकीय क्षेत्राचं जसं आहे प्रेशर फोर्स वगैरे असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदार्थासाठी आहे सध्या तुम्ही चुंबकीय क्षेत्राचा परिणाम लक्षात ठेवू शकता की जर आपण या आयटमला चुंबकीय क्षेत्रामध्ये जर फिरवलं तर हा इलेक्ट्रॉन मात्र एका आयटममधून दुसऱ्या आयटममध्ये जाऊ शकतो ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ही बॅच कशासाठी लावली आहे सर काही प्रश्न विचारता तुम्ही बॅच कशासाठी लावली आहे बॅच कशासाठी लावली आहे अभ्यास करायसाठी पुढे ज्या जॉब निघतात गव्हर्मेंटसाठी त्या क्रॅक ती एक्झाम क्रॅक करायसाठी लाईफ स्टेबल होण्यासाठी ओके लाईफ स्टेबल होण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे की गव्हर्मेंट जॉब जर लागला तर आपली लाईफ स्टेबल झाली सेटल झाली असं प्रत्येकाला वाटते ओके चला असो बरोबरही आहे ते एका दृष्टिकोनातून तर आता आपण काय करत आहे स्टेबल होण्याचा प्रयत्न करत आहे बॅच लावू दे जॉब करू दे प्रायव्हेट आणखी जर वेळ नसेल तर थोडंसं धावपळ खूप सारे मुलं आहेत की जे जॉबसोबतसोबत आता ऑनलाईन बॅचची वाट पाहत होते खूप वेळ काढून आठ तास जॉब करूनसुद्धा आता हे लेक्चर पाहत आहे ओके त्यांना तर हँड्स ऑफ ठीक आहे आणि याच्यानंतरही मग त्यांना ते रिवाईज करायचं आहे नोट्स बनवायचे आहे तर हे खूप महत्त्वाचे खूप हो म्हणजे स्ट्रगलफुल आहे थोडंसं जरी म्हटलं तरी तर आणि जे मुलं जॉब करत नाही त्यांच्या वेळच वेळ आहे तर त्यांनी त्यांचा वेळच मॅक्झिमम आपण प्रॅक्टिसमध्ये सुद्धा लावा कारण की खूप महत्त्वाचं आहे जेवढं जा तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा रिझल्ट लवकर कवर ओके चला गॅन की बात बोलतो गे अभि पॉईंट टू अपने तो मी काय म्हणतो मला की इथे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममधे जाऊ शकतो जेव्हा केव्हा जेव्हा आपण याला बाहेरून ऊर्जा लावतो तेव्हा स्वतःवरून तो जाऊ शकत नाही ओके आता काय होते की जसं आपण मी हे जे उदाहरण तुम्हाला दिलं ना की आपण स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो आहे तसंच हा इलेक्ट्रॉन पण स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो आहे स्टेबल होण्याचा प्रयत्न म्हणजे कसा काय पा की हा प्रत्येक आयटम कोणताही आयटम घ्या प्रत्येक आयटम कॉपरचा ॲल्युमिनियमचा झिंकचा त्याच्यानंतर गोल्ड सिल्वर आहे ठीक आहे हायड्रोजन प्लोटानियम कोणतंही घ्या तुम्ही ठीक आहे म्हणजे तर हे जे मटेरल्स आहे यांच्या मटेरिलमध्ये प्रत्येकामध्ये आठ इलेक्ट्रॉन असे काही ॲटम आहे असे काही ॲटम आहे कोचितच की त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन आहे बाकीचे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन जे आहे त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन नाही ओके जर यांना शेवटच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन मिळाले किंवा असले तर हे होतात स्टेबल जसं आपण नोकरीवर लागल्यावर स्टेबल होतो तसंच यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर आठ इलेक्ट्रॉन असले तर हे होता स्टेबल ओके यांची लाईफ सेट आहे सर हे यांची लाईफ सेट आहे म्हणजे यांना का लग्न वग्न करावं लागते का नाही यांची लाईफ सेट आहे यांची लाईफ स्टेबल झाली म्हणजे काय आहे की हे ॲटम दुसऱ्या ॲटमसोबत किंवा दुसऱ्या पदार्थासोबत क्रिया करणं बंद देतात करून तर हे झालं असं तर हा इलेक्ट्रॉन स्टेबल आहे का मग नाही कारण की याच्याजवळ एकच इलेक्ट्रॉन आहे याला जर स्टेबल व्हायचं असेल तर याला आणखी सात इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे ओके आता याला सात इलेक्ट्रॉन जर हवे हवे असेल शेवटच्या कक्षेमध्ये क्रिया तर आपण त्याच्यावर बाह्य ऊर्जा लावूच ओके तेव्हा तर होईलच पण याला जर स्टेबल व्हायचं असेल तर याला आणखी सात इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे म्हणजे याला दुसऱ्याकडून मागणं कारण पा वायर हा समजा बोर्ड म्हणजे एक वायर आहे तर वायर पुऱ्या बोर्डमध्ये काय एकटाच आहे का ॲटम नाही असे अब्जावधी ॲटम इन्फानाईट एवढे म्हटलं तरी चालले की एवढे सारे काय आहेत ज्या आकडा मोजता येत नाही त्याला तर आपण इन्फानाईटच म्हणतो ना तर असे खूप सारे काय आहेत ॲटम्स आहेत आणि प्रत्येकाच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक एकच आहे आणि प्रत्येकाला सात सातची गरज आहे ओके थोड्या वेळ स्टोरेज टाईप समजून घ्या की याला जर स्टेबल व्हायचं असेल तर हा बाकीच्या सात जणांना भीक मागेल ओके उधार मागेल कि देरे की देरे एक एक इलेक्ट्रॉन देरे एक 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 इलेक्ट्रॉन आणि मग असे जर याला मिळाले समजा त्यांनी दिले ठीक आहे ते हा स्टेबल होऊन जाईल पण असं होणार नाही ओके कारण की सर, सर हे असं जे तुम्ही बोलत आहे हे लाईव्ह होते का नाही लाईव्ह तर होत नाही कारण हे आहे एक पदार्थाचं नेचर आणि जे मी पदार्थ नेचर तुम्हाला नेचर म्हणजे स्वरूप ते तुम्हाला एक्सप्लेन करत आहे की हा जो पदार्थ आहे ॲटम जो आहे हा सात इलेक्ट्रॉन मिळू मिळवण्याच्या तयारीत आहेच कारण तुम्ही पा जसं लोखंडाची वस्तू आहे लोखंडाच्या वस्तूला तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं तर त्याला गंज चढतो दूध आहे तर दूध जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर ते नाचते म्हणजे जर खराब होते दही आहे दुधाचं पासून ताक बनते तुम्हाला माहिती आहे दही बनते ताक बनते हे सगळं काय होऊन राहिलं हे प्रोसेस होऊन राहिले ना काही ना काही दुसऱ्याच्यासोबत सेम तसंच इथे पण आहे की प्रयत्न करतात ते काहीतरी पदार्थामध्ये चेंजेस होतात ते काय रिझन आहे की ते प्रयत्नात आहेत दुसऱ्या पदार्थासोबत नंतर दूध का नाचलं असतं कारण की ते तेच कारण आहे की दूध नाचते म्हणजे ते प्रयत्नात असतं तसं हा आयटम पण प्रयत्नात आहे ओके निर्जीव जरी असला तरी प्रयत्नात आहे की याला सात इलेक्ट्रॉन कुठून तरी मिळाले पाहिजे पण मिळतच नाही कारण की ते पदार्थ मिळतच नाही म्हणून प्रत्येकाजवळ किती आहे एक एक इलेक्ट्रॉन आहे आणि याला सात इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमपासून भेटणार नाही कारण की आपण याच्यावर बाहेर ऊर्जाही लावली तरी प्रत्येकाजवळ एक एकच आहे आणि प्रत्येकाने एक एक दिला तरच या किती होतील आठ होतील तर मला असं म्हणायचं आहे की याला आणखी सात इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि सात इलेक्ट्रॉन या ॲटममध्ये येणं खूप डिफिकल्ट टास्क आहे दुसऱ्याकडून आठ इलेक्ट्रॉन मिळवणं हे कठीण काम आहे म्हणजे याला सात जणांना भीक मागा आणि मग घ्या आणि मग पूर्ण स्टेबल व्हा हे खूप डिफिकल्ट काम आहे जर दोन असते तरीसुद्धा याला आणखी सहाची गरज असते तीन असते तरीसुद्धा याला कितीची गरज असते पाचची गरज असते तर एक दोन तीन हे एवढे इलेक्ट्रॉन जर असेल याच्याजवळ याला जो पाहिजे तो आकडा जो आहे तो खूप मोठा आहे ओके मग अशा वेळेस काय करतो आहे की हा जो एक इलेक्ट्रॉन आहे पा हे सगळं समजून सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला स्टोरी सांगायचं विसरून गेलो आहे एक सो स्टोरी म्हणजे पिक्चरची का नाही याच्याशी निगडीत एक स्टोरी आहे ती एक्सप्लेन करतो आहे तुम्हाला प्रत्येक बॅचमध्ये एक्सप्लेन करतो या बॅचमध्ये पण एक्सप्लेन करतो ऑनलाईनमध्ये पा काय आहे तुम्ही आहे आणि तुमचा मित्र आहे चालला आहे रस्त्यानं अचानक तुम्हाला रिचार्ज करायचा तुमच्या मोबाईलमध्ये पाचशे एक रुपयाचा तुमच्याकडे पाचशे एक रुपयाचा तुमच्याकडे पाचशे रुपये आहे आणि एक रुपयाच कमी पडून राहिला तुम्ही तुमच्या मित्राला म्हटलं की अरे बा एक रुपया आहे का जसा तुम्ही म्हटलं तसंच तो म्हणेल अरे हो विषय का मित्र त्यासाठी भावा लगेच एक रुपया काढेल आणि तुम्हाला दिन देईल खुशी खुशीत दिन देईल तुम्हाला असं वाटले काय उपकार केले त्यांना आपल्यावर ओके तुमची गरज पूर्ण होईल पाचशे एक रुपयाचा तुम्ही रिचार्ज कराल हॅपी तुमचं काम पुढचं सुरू टॉकिंग वगैरे जे काय असेल व्हॉट्सअप वगैरे इंटरनेट वगैरे चला हे झाली पहिली केस आता दुसरी केस याला पूर्ण रिव्हाइस करू आपण उलटं करू ठीक आहे रिव्हर्स काय तुमच्याजवळ एक रुपये आहे तुम्ही दोघं जण आता सोबत जात आहे तुमच्याकडे एक रुपया खेशात आणि आताच्या कंडिशनमध्ये तुम्हाला रिचार्ज करायचा आहे पाचशे एक रुपयाचाच कितीचा पाचशे एक रुपयाचा आणि आता तुम्ही तुमच्या मिजराला भंकर यार रिचार्ज करायचा आहे पाचशे एक रुपयाचा पाचशे रुपये आहेत का तुझ्याकडे मित्राकडे असेल तर देणार नाही असे हां खास मित्र असेल तर तुम्हाला नाही जाणार ठीक आहे पण तुमच्याकडे त्याच्याकडे जर असेलही तर तुम्हाला देणार कारण आकडा खूप मोठा आहे ना त्याच्या पहिल्या केसमध त्याला एकच रुपया द्यायचा होता काही फरक पडणार नव्हता तुम्ही वापसही नाही दिला होता पण आता जर पाचशे घेतले नाही वापस दिले तर कारण जेवढी मोठी अमाऊंट तेवढी तुम्हाला डिफिकल्ट होईल मागणं आणि त्याच्यासर त्याला देणं आहे ओके म्हणजे पा केस काय आहे तर अशा वेळेस काय करा समजा त्या मित्रांनी तुम्हाला नाही म्हटलं कारण तुम्हाला माहीत आहे की हा देऊ नाही शकत बा तुम्ही काय म्हणसाल की चौदा याला मागितल्यापेक्षा हा एक रुपयाच खर्च करून टाकू ना आपण हा एक रुपयात दुसऱ्याला काय करू का आपण दान देऊन देऊ की दुसऱ्याचं तरी भलं होईल ओके अशा वेळेस तुम्ही काय करून आले की ते खटखटच निपटू म्हणजे जे अटापेटा होता आपला एक पाचशे रुपये मिळवा आणि मग रिचार्ज करा तो सगळं खतम करून टाकणार एक रुपया दुसऱ्याला देऊन देणार ओके समजा थोड्या वेळापर्यंत असं कारण की मग तुम्हाला एक रुपये तुमच्याकडे राहिला तर झाला तुम्ही फ्री झाले आता तुम्हाला पाचशे रुपयाची काही आवश्यकता नाही आहे सेम तसंच म्हणजे तुम्ही काय केलं दुसऱ्याला एक रुपया दिला म्हणजे तुम्ही दुसऱ्याला तो डोनेट केला दान केला तसंच इथं पण आहे की हा जो ॲटम आहे या ॲटमच्या शेवटच्या कक्षामध्ये आहे एक एकच इलेक्ट्रॉन आणि याला आणखी सात इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि सात इलेक्ट्रॉन मिळवणं खूप डिफिकल्ट जसं पाचशे रुपये मिळवणं खूप डिफिकल्ट काम होतं तसं सात इलेक्ट्रॉन मिळवणं खूप डिफिकल्ट आहे म्हणून तुम्हाला काय केलं तुम्ही की पाचशे रुपये मिळत नव्हते म्हणून तुम्ही एक रुपया खर्च करून टाकला दुसऱ्याला दान करून दिला तसंच इथे पण आहे की या ॲटमला पण समजते की हे एकच आपल्याकडे आहे आणि आपल्याला सात इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे सात तर मिळवणं डिफिकल्ट काम आहे म्हणून मग हा जो ॲटम आहे हा म्हणतो की कोण साथ घेत बसन मी हा एक इलेक्ट्रॉनच खतम करून टाकत। टाकतो ना यालाच दुसऱ्याला देऊन टाकतो म्हणजे खत ते झनरेटरच खतम ओके की सात मिळवा आणि मग ते स्टेबल व्हा त्याच्यापेक्षा हा एक इलेक्ट्रॉनच दुसऱ्याला देऊन देतो म्हणून हा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो म्हणून हा बनतो काय डोनर एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो म्हणून हा बनतो डोनर तर पा मी आता इथं फक्त एक ॲटम काढतो आहे हा झाला ॲटमचा केंद्रबिंदू आणि हा त्या ॲटममधला एक इलेक्ट्रॉन तर असे मी तीन ॲटम काढतो आहे इथं एक दोन तीन खाली पण तीन ॲटम काढतो आहे ओके एक, एक दोन तीन याच्यामध्ये आहे एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे दोन इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये आहे तीन इलेक्ट्रॉन ओके इथे आहे पाच एक दोन तीन चार आणि हे पाच याच्याजवळ आहे सहा एक दोन तीन चार पाच आणि हे सहा इलेक्ट्रॉन असे आणि हा जो आहे याच्याजवळ आहे सात चार पाच सहा आणि हे सात आणि एक आणखी आहे ज्याजवळ किती असतील चार सर तुम्ही चारबद्दल सांगितलंच नव्हतं मग घ्या चार इलेक्ट्रॉन ओके हा ॲटम आहे ह्याच्यामध्ये चार आहे चला हे सगळे काय आहेत ॲटम आहे याच्यामध्ये मी केंद्रबिंदू दाखवून देतो छोटासा ठीक चा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एवढं काही रिसर्च करायची गरज नाही आहे आणि हे जी शेवटची कक्षा आहे ही फक्त मी शेवटची कक्षा दाखवलेली आहे बाकीच्या नाही दाखवल्या त्याचं काही आपल्याला काम नाही आहे कारण आपल्याला शेवटच्या कक्षाचंच काम होतं चला तर दा हे ॲटम आहेत तीन असे किती झाले सात ॲटम झाले याच्यामध्ये एक आहे याच्यामध्ये दोन आहे याच्यामध्ये तीन आहे याच्यामध्ये एकच आहे अजून याला कितीची गरज आहे सातची याच्याजवळ एकच आहे अजून याला सातची गरज आहे काय परवडेल एक घे सात घेणं परवडेल की एक देणं परवडेल सर काही आताच सांगितलं तुम्ही समजावून एक देणं परवडेल ना सोपं गोष्ट आहे याच्यावर किती आहे दोन अजून याला सहाची गरज आहे सर परवडत नाही सहा ना। घेणं दोन देणं परवडते पर 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 तीन आहेत काय घेणं परवडेल की देणं परवडेल आत्ताही देणंच परवडेल का नाही अजून पाच पाहिजे म्हणून पाच ज्यांच्याजवळ एक इलेक्ट्रॉन आहे दोन आहेत किंवा तीन आहेत ते सर्व जे ॲटम आहेत जगामधले कोणते ज्यांच्या शेवटच्या कक्षामध्ये एक दोन तीन आहे ते सर्व ॲटम आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला देतात दुसऱ्याला दान करतात किंवा जेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी बाह्य ऊर्जा लावतो तेव्हा म्हणून हे सर्व ॲटम ज्यांच्या कक्षेमध्ये एक दोन किंवा तीन असे इलेक्ट्रॉन आहे त्या ॲटमला म्हणतो आपण डोनर ॲटम ओके okay, किंवा डोनर इम्प्युरिटी असं पण म्हणतात ते काय बनले डोनर बनले म्हणजे काय देणारे इलेक्ट्रॉन देणारे डोनर ओके okay. आता याच्याजवळ किती आहे पाच याला काय परवडेल देणं परवडेल की घेणं परवडेल सर नहीं हा तर मॅट नाही आहे ओके याच्यावर पाच आहे याला फक्त तीनची गरज आहे हा कशाला देईल सर याच्याजवळ जो सहा एकच दोनच पाहिजे फक्त या जो सात आहे याला तर एकच पाहिजे मग काय हे देतील का नाही हे काय करतील घेतील ओके तर हे सर्व ॲटम हा हा आणि हा हे दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतील म्हणजे हे ॲक्सेप्ट करतील दुसऱ्याकडून म्हणून हे बनतात ॲक्सेप्टर ॲक्सेप्टर ओके हे बनले ॲक्सेप्टर म्हणजे घेणार आहे स्पेलिंग इकडे तिकडे झालं तर चेक करून चला एवढं काही मॅटर नाही आहे ते ॲक्सेप्टर आणि हे झाले डोनर सर तुम्ही एक दोन तीनबद्दल बोलले पाच सहा सातबद्दल बोलते बद्दल बोलले चारबद्दल तर बोललंच नाही तुम्ही ठीक आहे चार काय मॅटर आहे तर पा मित्रांनो हे जे चार आहे ना हा अजूनही कन्फ्यूज आहे हा चारवाला म्हणतो की मी काय करू सांगा तुम्हाला मी काय करू मी डोनरमध्ये जाऊ हो की ॲक्सेप्टरमध्ये जाऊ हो? ती याला कोणी सांगितलं नाही आणि हा मधातच स्टेबल झाला याचं म्हणणं आहे की मी आता मधातच राहतो मी अर्धा डोनर पण बनतो आणि ॲक्सेप्टर बनतो डोनर पण आणि ॲक्सेप्टर पण म्हणजे हा जो मधातला आहे ना हा दोन्ही कॅटेगरीमध्ये येतो डोनर पण आहे आणि ॲक्सेप्टर पण आहे तर हा डोनर आहे आणि ॲक्सेप्टर आहे तर मग असा कोणता गुणधर्म दाखवतो ते समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक आणखी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की पा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की लोखंडामधून करंट जातो की नाही जात सर काही बोलता लोखंडामधून तर करंट जातो आम्हाला हंड्रेड पर्सेंट माहीत आहे चला ठीक आहे प्लास्टिकमधून करंट जातो का रे बा सर काय सोप सोपं प्रश्न विचारून राहिले प्लास्टिकमधून नाही जात सोपे प्रश्न होते अगदी बरोबर आता नेक्स्ट क्वेश्चन पा लोखंडामधून करंट जातो हे तुम्हाला माहीत आहे मला फक्त एवढं सांगा की लोखंडामधून करंट का जातो सर लोखंड कंडक्टर आहे हा तर का कंडक्टर आहे याचं कारण सांगा येते व्हिडिओला स्टॉप करा विचार करा आणि सांगा आता माझ्याकडे वेळ नाही आहे ना तर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी विचारलं असतं चला पण आता मी तो मला तो टॉपिक एक्सप्लेन करायचा आहे ॲक्च्युली हा जो डोनर, ना। डोनर आहे ना जेवढे काही डोनर आहेत ओके ॲटम ज्यांच्या कक्षामध्ये एक दोन तीन आहे ते काय बनतात डोनर डोनर बनतात म्हणजे हे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात आणि इलेक्ट्रॉन देतात म्हणजे इलेक्ट्रॉनचं काय होऊन राहिलं ट्रान्सफर होऊन राहिलं म्हणून ज्यांच्यामधून इलेक्ट्रॉन असे वाहतात जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात ते सर्व आहेत कंडक्टर कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून करंट वाहतो ते आणि जे इलेक्ट्रॉन घेतात दुसऱ्याला देत नाही इलेक्ट्रॉन घेतात जे ॲक्सेप्टर आहेत ते आहेत सर्व इन्सुलेटर इन्सुलेटर म्हणजे विजेचे संरक्षण आणि हे वीज वाहून नेणारे घटक तसं तर हा पेन आहे तर हा विजेचा इन्सुलेटर आहे म्हणजे इतून करंट वाहत नाही कारण की याच्यामधून इलेक्ट्रॉनचं वहनच होत नाही हा इलेक्ट्रॉन घेण्याच्या चक्करमध्ये देण्याच्या चक्करमध्ये नाही हा जर जेण्याच्या चक्करमध्ये असता त्याच्यातून करंट गेला असता लोखंडाचा रॉड घ्या इथं पा कसा इकडून करंट इकडून वायर लावा इकडे करंट येतो कारण की त्याच्यामधले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात कारण त्याच्यामध्ये जे ॲटम आहेत ते डोनर ॲटम आहेत कळलं तुम्हाला याच्यानंतर तुमच्या डोक्यात कधीच प्रश्न त्या निर्माण होणार नाही तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता दुसऱ्याला ज्ञान पाजू शकता शिकवू शकता त्याला ठीक आहे की इलेक्ट याच्यामधून मदुन, मेंटलमधूनच करंट का जातो कारण की याच्यामध्ये जे ॲटम आहेत त्या ॲटममधले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात डोनेट होऊ शकतात एकमेकाला आणि प्लास्टिकमधून का जात नाही कारण कोणते घ्या प्लास्टिक लाकूड कोणते घ्या ज्यातून करंट वाहत नाही कारण त्याच्यामध्ये ॲक्सेप्टर आहेत म्हणून तर ॲक्सेप्टरवाले बनले इन्सुलेटर आणि डोनर बनले कंडक्टर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला आहे नोट्समध्ये पण तुम्हाला याच्यावरच्या एम सी कु सर कोणत्या पेपरमध्ये विचारला आहे आता मला थोडा दादा आठवत नाही ठीक आहे जे जे आठवेल पेपर ते ते मी तुम्हाला सांगेलच पण आता सध्या हे विचारलं गेलं आहे म्हणजे विचारला गेलं आहे हंड्रेड पर्सेंट डोळे मिटून माझ्या शब्दांवर लक्ष विश्वास करायचा ओके जर पेपर क्रॅक कराय करायचा असेल तर पेपर जर मी असं म्हटलं समजा एखाद्या वेळेस एखादा प्रश्न तुम्हाला असं नाही आढळला कुठं मला माहिती आहे तो कुठं विचारला गेला आहे तर आणि जर नसं नाही विचारला गेला तरी तुम्ही विश्वास ठेवायचा ओके जबरदस्ती विश्वास ठेवायचा की विचारला गेला आहे कारण की मित्रांनो मी असंच सांगत नाही आहे म्हणजे एक्सपिरियन्सवर सांगत आहे जेवढ्या एक्झाम आतापर्यंत क्रॅक केलेला आहे त्याच्या अनुभवानं सांगत आहे जेव जेवढ्या मुलांचे पेपर काढून दिले आहेत त्यांच्या एक्स एक्सपिरियन्सवर सांगत आहे महत्त्वाचं आहे पेपरमध्ये विचारलं गेलं आहे विचारू शकतो की कंडक्टर हे कोणते आहेत डोनर आहेत इन्सुलेटर जे आहेत ते काय आहेत ॲक्सेप्टर आहेत ओके okay, तीन स्टार खूप झाले दोन स्टार ठीक आहे ओके okay. चला तर डोनर बनले कंडक्टर ॲक्सेप्टर बनले इन्सुलेटर आणि हा काय आहे सर हा तर दोन्ही कॅटेगरीमध्ये ते डोनर आणि ॲक्सेप्टरच्या म्हणून हा अर्धा वायरी आहे आणि अर्धा इन्स्युलेटरी आहे अर्धा कंडक्टरी आहे आणि अर्धा इन्सुलेटर आहे म्हणून त्याला म्हणतात सेमी कंडक्टर सेमी म्हणजे अर्धा अर्धा कंडक्टर आहे अर्धा आहे अर्धा कंडक्टर आहे म्हणजे याचा अर्थ काय राहिलेला इन्सुलेटर आहे म्हणून हा आहे सेमी कंडक्टर असा कोणता पदार्थ आहे सर की जो सेमी कंडक्टर आहे तर तो पदार्थ आहे असे चार पदार्थ आहेत सेमी कंडक्टरच्या कॅटेगरीमध्ये ॲक्च्युली त्याच्यातले दोनच यूज करतात तर जर्मेनियम आहे सिलिकॉन आहे जर्मी शॉर्टकटमध्ये लिहितो जर्मेनियम आहे सिलिकॉन आहे सिलिलियम आहे त्याच्यानंतर मग सिलिलियमचा शॉर्टकटमध्ये कसं लिहितात मला माहीत नाही ॲक्च्युली सिलिलियमचं असंच लिहितं हां यसई सिलिलियम आहे त्याच्यानंतर मग आणखी कार्बन आहे असे जे आहेत जर्मेनियम इथं लिहितो मी लागलं ला तर पूर्ण याच्यामध्ये मराठीमध्ये लिहितो आता यावेळेस ठीक आहे मराठी इंग्लिश दोन्ही चालते आपलं जर्मेनियम त्याच्यानंतर काय आहे सिलिकॉन ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं त्यांनी इंग्लिशचं स्पेलिंग लिहून घ्यायचा चला सिलिकॉन त्यानंतर सिलिलियम सेली लियम आणि नंतरचं आहे कार्बन तर हे यांचं जर तुम्ही टेबलमध्ये पाहिलं तर तुम्हाला यांच्या प्रत्येकाच्या शेवटच्या कक्षेमध्ये चार चार इलेक्ट्रॉन दिसते किती चार चार इलेक्ट्रॉन यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये दिसतील तर हे झाले सगळे काय आपले सेमी कंडक्टर त्याच्यापैकी फक्त जास्तीत जास्त हे दोनच यूज केल्या जातात ओके हे सेमी कंडक्टरचा शोध लागला नसता ना तर आज आपण ऑनलाईन पण शिकू शकलो नसतो आपल्या हातात मोबाईल पण नसता मोबाईल कम्प्युटर टी व्ही रेडिओ काहीच नसतं कारण की सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती आहे या सेमी कंडक्टरची हे असं मा जे असं यूज केलं जात नाही याच्यावर काहीतरी प्रोसेस करतात आणि याच्यापासूनच मग इलेक्ट्रॉनमधल्या आपल्या वस्तू बनतात आय सी मायक्रो प्रोसेसर ट्रान्झिस्टर वगैरे कसं तर जेव्हा आपलं इलेक्ट्रॉनिक चाप्टर येईल तेव्हा आपण हे परत एकदा डिटेलमध्ये शिकणार आहे ठीक आहे तोपर्यंत थांबू चला तर आजचं लेक्चर आपलं इथं स्टॉप करू मला माहीत नाही आजचं लेक्चर किती तासात झालं आहे तर ओके पण जे काही तासात झालं असेल कारण मी आज टाईमने लक्षात ठेवलेलं आहे पण पुढचे जे लेक्चर्स राहतील आपले ते शाप दोन तासाचे राहतील दोन तास जवळपास मागे पुढे ओके आणखी महत्त्वाची गोष्ट की नोट्स बनवताना व्हिडिओला तुम्हाला स्टॉप करून लिहायचे आहे व्यवस्थित कुठे काही समजलं नसेल तुम्ही त्याला रिवाइज फॉरवर्ड रिव्हर्स फॉरवर्ड करून पाहू शकता कोणते तुमचे मित्र असेल त्यांना पण सांगा बॅच जॉईन करायला ठीक आहे की जेणेकरून तुमच्यासोबतसोबत त्यांचा पण फायदा होईल त्यांचा तुम्हाला त्यांची मदत तुम्हाला होईल तुमची मदत त्यांना होईल कारण की मुलं वाटतात की मला समोर जायचं तर ही भूमिका टाळा तुम्ही मी सगळं सांगतो तुम्हाला की माझ्याकडे जो काही विद्यार्थ्याला त्याला कुठे ना कुठं सिलेक्शन करून देणं माझं काम आहे पण कंसात जर तुम्ही थोडी मेहनत करत असाल तर नाही तर मग सर म्हणतो मी फक्त बॅच करतो तर माझ्या रिझल्ट येईल का प्रॉपॅबिलिटी आहे प्रोबॅबिलिटी आहे मुलींसाठी तो खूप फायदा आहे चांगला अभ्यास करा व्यवस्थित व्हिडिओला स्किप करू नका एक इच अँड एव्हरी पॉईंट डिपेंड महत्त्वाचा आहे आजचा फक्त एक इंट्रोडक्शन लेक्चर होतं जी मजा आहे ती आता आपली उद्यापासून स्टार्ट होईल चांगल्या प्रकारे पूर्ण फर्स्ट चॅप्टर करा तुम्हाला कळेलच कशी स्टिचिंग स्टाईल आहे काय आहे तर अजून आपण एक्सप अजून आपण एम सी क्यूवर आलो नाही आहे ओके जेव्हा हा पूर्ण चॅप्टर कवर कम्प्लीट होईल तेव्हा मी याच्यावरचे काही एम सी क्यूज पण घेईल तेव्हा तुम्ही स्वतःला चेक कराल की आपण किती आहे आणि आपल्याला किती समजलं पटकन मी सांगतो तुम्हाला आज तर मी तुम्हाला काही ट्रिक नाही सांगितल्या पाठ करायच्या पुढचे जे लेक्चर असतात त्यामध्ये मी तुम्हाला ॲक्च्युली ट्रिक पण सांगतो की कसं पाठ करायचं ठीक आहे चला थांबू आपण इथे बाय